सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू लेक्चर. बऱ्याच दिवसांनी आपण अशा पद्धतीने बोर्ड वरती भेटतोय, ठीक आहे. सो डिजिटल लेक्चर आपण सुरू केले होते, सो ते पण मुलांना आवडलेले आहे 100%, कारण की तसा रिस्पॉन्स तुमच्याकडून आलेला आहे. पण आजचं लेक्चर काय इलस्ट्रेशन्स वरती जास्त मी घेणार आहे, म्हणून मी आज इथे आलेलो आहे, ठीक आहे. सो कसं आहे, प्रॉब्लेम्स आहेत, सो इथे आहे ज्यावेळी थिअरी वगैरे असेल, डेफिनेशन असतील, जिथे आपल्याला नाहक जास्त गोष्टी लिहिणार आणि आपण त्याच्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा ती सिस्टीम खूप बेटर पडते. तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे, इव्हन नोट्स काढण्यासाठी सुद्धा ते बेनिफिशियल आहे असं मुलांचं म्हणणं होतं. सो चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. सो आपण आजचं लेक्चर आपलं कम्प्लिटली डेडिकेट करणार आहे ते प्रॉब्लेम्सवरती अँड डॉट प्रोडक्टच्या प्रॉब्लेम्सवरती करणार आहे, ठीक आहे. कारण कसं आहे, क्रॉस प्रोडक्टवरती प्रॉब्लेम आपले झालेले आहेत, त्याच्यावरचे होमवर्क पण बऱ्याच मुलांनी पाठवलेले आहे ऑब्व्हियसली. सो तो पार्ट आपला आता झालाय असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि नंतर जो पार्ट सुरू होणार आहे तो ट्रिपल प्रोडक्टचा आहे, म्हणजे आतापर्यंत आपण दोन वेक्टर्स वरती गोष्टी बघतोय, बरोबर आहे. आता तुम्ही बघा, ए डॉट बी आहे किंवा ए क्रॉस बी आहे, म्हणजे काय, दोन वेक्टर्स बद्दल आपण गोष्टी बघतोय, ठीक आहे. पण पुढे जेव्हा जाणार आहे आपण, नेक्स्ट जेव्हा पॉईंट सुरू करणार आहे, त्यावेळी आपल्याला ट्रिपल प्रोडक्ट बद्दल बघायचं. सो ट्रिपल प्रोडक्ट बद्दल बघताना कसं आहे की पहिला दोन सर तर क्लिअर असल्या पाहिजेत गोष्टी. आणि एक कॉमन गोष्ट जी होती की सर ऍप्लिकेशन करायला जमत नाही वेक्टर्स मध्ये, तर थोडासा वेळ जाऊ शकतो या गोष्टीला. व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट आहे थोडंसं. आणि काय आहे की आपल्याला ह्याचा कसं आहे, ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे. फिजिक्समध्ये वगैरे आपल्याला चांगला याचा एक आपल्याला अंदाज आहे, पण तरी सुद्धा थोडंसं वेगळं आहे. सो सिम्पल आहेत प्रॉब्लेम्स. आणि मी आजही सांगतो, आधीही सांगितलेलं आहे की हे स्केलर पासून जो काही पुढे पार्ट सुरू झालेला आहे हा सिम्पल आहे, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये फार टेन्शन घेऊ नका. थोडंसं परत लेक्चर बघा, पुन्हा एखादा प्रॉब्लेम स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा, फॉर्म्युले थोडेसे व्यवस्थित बाहेर करा, आणि मग तुम्हाला नक्कीच ते सोपं वाटणार, ठीक आहे. सो आजच्या लेक्चरसाठी मला इम्पॉर्टंट जी गोष्ट तुमच्याकडून हवी आहे ती म्हणजे डॉट प्रोडक्टचे सगळे बेसिक्स तुमचे क्लिअर असले पाहिजेत, आणि महत्वाचं म्हणजे त्याचे फॉर्म्युले माहिती पाहिजे, ठीक आहे. आता फॉर्म्युले म्हणजे कुठले, तर बाबा आपण बघितलं होतं की बाबा मॅग्नेट्यूड ऑफ ए प्लस बीचा स्क्वेअर होता, मॅग्नेट ऑफ ए मायनस बीचा स्क्वेअर होता, किंवा ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर होता. तर ह्या गोष्टीची मला गरज आहे, बाकी काही फार मी मागणार नाही आहे. आणि नॉर्मल जे आपलं ए डॉट बी काय होतं, तर मॅग्नेट्यूड ऑफ ए इंटू मॅग्नेट्यूड ऑफ बी इंटू कॉस ऑफ थीटा, थीटा काय होता, अँगल बिटवीन ए एन बी. सो ही गोष्ट आपण कॉमनली बघितली होती. थोडं मला वाटतं ही आता गोष्ट सांगण्यासारखा असा काही विषय नाही आहे, ओके. ही तुमची पाठच असणार आहे, पण तरी सुद्धा एक आपण इथे फॉर्मॅलिटी म्हणून एक कम्प्लीट करूया, ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला काही थीटा फाईंड करायचा असेल तर तुम्ही ह्या गोष्टी इकडे शिफ्ट करता. सो कॉस ऑफ थीटा इकडे काय होणार आहे, ऑब्व्हियसली दिस इंटू दिस अपॉन मॉड ऑफ दिस आणि मॉड ऑफ दिस. सो ही गोष्ट तर तुम्हाला आता क्लिअरली माहिती आहे, तुम्ही थीटा इकडे घेऊन जाणार आणि कॉस इनवर्स ऑफ ऑल दिस थिंग्स, ओके, व्हॉट एव्हर यू आर रिटन, ओके, अगेन आय हॅव रिटन ए रिपीटेडली, ठीक आहे. सो ही गोष्ट तर मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना आता कॉमन माहिती आहे. सो इन दिस वे यू कॅन फाइंड, हे आपल्याला माहिती आहे. मी याच्याबद्दल यू इंटू व्ही च्या पद्धतीने सुद्धा एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला होता. यू इंटू व्ही म्हणजे काय, एक वेक्टर यू पकडा, एक वेक्टर व्ही पकडा. आता याच्यामध्ये काही गोष्टी थोड्याशा क्लिअर करून घेऊया लेक्चर सुरू करायच्या आधी, की आपण ज्यावेळी हे असं काहीतरी लिहितो ना, याचा अर्थ काय होतो की ए अँड बी या दोघांमधला अँगल काय आहे, तर थीटा असतो, ठीक आहे. आता असं कंपल्सरी आहे का की एकच वेक्टर मला असला पाहिजे माझ्याकडे, हा वेक्टर ए आणि वेक्टर बीज असला पाहिजे, किंवा वेक्टर सी अँड वेक्टर डी असला पाहिजे, असं आहे का, म्हणजे काय एक सिंगल कंपोनंट असलाच पाहिजे असं आहे का, असं काही नाही, असं काही नाही. तुम्हाला इथे मल्टिपल गोष्टी सुद्धा बघायला मिळू शकतात, जसं की तुम्हाला इथे एक सिंगल ए मिळाला आणि इथे तुम्हाला म्हटले की बी प्लस सी असं काहीतरी दिलेलं आहे, या वेक्टर मधला अँगल फाइंड करा. काय कठीण नाही आहे, तसंच फॉलो करायचं आहे. फक्त कसं आहे, हे इंटू हे आणि याचाच मॅग्नेट्यूड खाली आला पाहिजे, बाकी काही वेगळा फरक पडत नाही. सो ही एक गोष्ट क्लिअर असली पाहिजे की अँगल फाइंड करताना आपण कसा करणार, ठीक आहे. सो मला वाटतं एवढं तुम्हाला जर येत असेल. आणि त्याच्यानंतरच्या बेसिक गोष्टी म्हणजे कुठल्या, अगदी हे फॉर्म्युले जे की तुम्हाला मला वाटतं आता क्लिअर कट येत असतील, ए स्क्वेअर ओके बी स्क्वेअर प्लस टू इंटू ए डॉट बी, ठीक आहे. आणि याला पुढे एक्सटेंड आपण करायचो, याला आपण काय लिहायचो, टू इंटू ए बी इथे कॉस ऑफ थीटा, ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता ज्यांना ह्याच्यात आणि ह्याच्यात कन्फ्युजन होत असेल, त्यांनी ही मॅग्नेट्यूडच्या पद्धतीने लिहायची सवय ठेवा, ठीक आहे. मला हे कम्फर्टेबल वाटतं, कारण की इथे वेक्टरची कुठे साईन नाही म्हटलं, ऑब्व्हियसली ते मॅग्नेट्यूड बद्दल बोलतोय मी, ठीक आहे. सिमिलरली आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बाबा दिस मायनस दिस, हे पण आपल्याला माहिती आहे. आता याला काय वेगळं नाही आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉर्मली जसे तुमचे एक्सपान्शन्स आहेत त्या पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न करा, बाकी काही नाही. पुन्हा हे तुम्ही एक्सपांड करा, इथे याच पद्धतीने लिहू शकता, ठीक आहे. त्यानंतर काय, त्यानंतर तुम्हाला हे ए प्लस बी प्लस सी याचा कुठेतरी स्क्वेअर विचारला जाईल. सो काय नाही, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस समेशन ऑफ ए बी, हे आपल्याला माहिती आहे, टू ए बी, ठीक आहे. सो तो पार्ट तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हे फॉर्म्युले बेसिक एलिमेंट पाहिजे. त्याच्यानंतर लागणारी गोष्ट म्हणजे काय, किंवा युनिट वेक्टर जर दिला असेल तर त्याचा मॅग्नेट्यूड काय येणार आहे, वन येणार आहे, मग बी असेल सी असेल काही असेल, त्याचा मॅग्नेट्यूड मला वन दिला जाणार आहे, ओके.
सो ह्या थोड्याफार जरी गोष्टी माहिती असतील ना तुम्हाला, तरी आपण प्रॉब्लेम जे बघणार आहे ते तुम्हाला सोपे पडतील. ठीक आहे, चला सुरू करूया प्रॉब्लेम्सला. आपण एक एक प्रॉब्लेम बघण्याचा अगदी बेसिक पासून जाणार आहे आपण, आणि मग ते थोडे थोडे लेवल वाढत जाऊया. असं लेवल्स वगैरे काही विषय नाही आहे सोडा याच्यामध्ये. नॉर्मली जरी तुम्ही स्टडी केला ना तरी सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही टॅकल करू शकता. ओके, सो पहिला प्रॉब्लेम काय दिला बघूया. इफ ए अँड बी आर युनिट वेक्टर्स, ओके, ए अँड बी आर युनिट वेक्टर्स, ठीक आहे, अँड सच दॅट दिस इंटू दिस इज इक्वल टू कॉस थीटा. ओके, डायरेक्टली दिलेलंच आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. ठीक आहे, याची व्हॅल्यू मला विचारली आहे. काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, ए अँड बी आर युनिट वेक्टर्स वेअर दिस इज गिव्हन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. अशा क्वेश्चनला फार काही डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही बघा. बिंदासपणे हे दिलंय ना, मला याच्याबद्दल रिलेटेड एखादा फॉर्म्युला माहिती आहे, तो म्हणजे याच्या स्क्वेअरचा माहिती आहे. मी काय करणार आहे तर स्क्वेअर बाबा लिहून टाकूया, जे मला येतं तिथून सुरुवात करा. लक्षात घ्या, कधी कधी ट्रायल एरर मेथडनी सुद्धा ऑब्व्हियसली आन्सर्स तुमच्या येणार आहेत. सो जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे, जे तुम्हाला येतं तिथून सुरुवात करायला हरकत नाही. ठीक आहे, सो आता मला माहिती युनिट वेक्टर दिले म्हटल्यावर हे बिंदास लिहून टाका, 1² प्लस हे 1² प्लस 2 इंटू. आता बघा, ए बी ए डॉट बी हा मला दिलेलाच आहे इथे क्वेश्चन मध्ये. पण जर इथे क्वेश्चन मध्ये दिलेला नसता तर काय करावं लागलं असतं, असं लिहिलं असतं ए बी कॉस ऑफ थीटा, बरोबर आहे, असं कुठेतरी लिहिलं असतं मी. पण आता ए बी म्हणजेच काय, मॅग्नेट्यूड ऑफ ए इंटू मॅग्नेट्यूड ऑफ बी झालं. पण मॅग्नेट्यूड किती याचं, 1 अँड 1, कारण युनिट वेक्टर दिलेलं आहे. सो इव्हेंच्युअली मला काय भेटलं असतं, कॉस थीटा. पण इथे मला डिरेक्टली त्यांनी दिलेलंच आहे किंवा मग याची व्हॅल्यू कॉस थीटा आहे. सो मी काय करतो, हे मल्टिप्लाय करून घेतो. पण मी सांगितलं जर नसेल तर तसंही करू शकतो. ठीक आहे, सो दिस विल बी 1 + 1 + 2 कॉस ऑफ थीटा. सो 2 + 2 कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, आता इथे आल्यानंतर ऑब्व्हियसली थोडंसं तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचं नॉलेजची गरज लागणार आहे. ठीक आहे, सो इथे आता ट्रिग्नॉमेट्रिक नॉलेज हे तुम्हाला माहीत नाही किंवा येत नाही मला असल्या गोष्टी नाही पाहिजे. ठीक आहे, सो इथून आपण काय करू शकतो हे बघा, 4, ओके, इथे येणार आहे कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, सो ऑप्शन्स बघूया आपले. ओके, ऑप्शन नंबर सी, ठीक आहे, करेक्ट आहे. म्हणजेच काय, ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर सी म्हणजे तुम्हाला तो ऑप्शन नाही दिसणार. पण इथून काय होणार आहे, आपल्याला याची नाही याची व्हॅल्यू विचारलेली आहे. सो इव्हेंच्युअली हे काय झालं, दिस थिंग, आणि हे काय झालं, 2 cos θ/2. ठीक आहे, सो इथपर्यंत जरी आलं तरी भरपूर आहे. सो ऍटलीस्ट यू शुड कम ओव्हर हियर, हे ऑप्शन मध्ये तुम्ही चेक करू शकता. आता आपल्याला याची गरज नाही, आपल्याला हे सिंगलच पाहिजे. सो रूट घेतल्यासारखं आहे, सो इथे इझिली तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. ओके, सो हे थोडेसे फॉर्म्युले वगैरे जे काही ट्रिग्नॉमेट्रिक कन्वर्जन्स एवढे तर आले पाहिजेत. आता इथे त्यांनी कन्फ्युजन साठी ऑप्शन सांगतो तुम्हाला काय काय दिलेत. इथे 2 sin θ/2 पण दिलाय, sin 2θ दिलाय, त्यानंतर 2 cos θ/2 जे की आपला आन्सर आहे, 2 cos θ पण दिलाय. ठीक आहे, सो इथे जर चुकून तुम्ही साईन वगैरे लिहिलं तर गेलं, इथे मार्क गेले. सो फायनल स्टेपला येऊन काही चुकीच्या गोष्टी करायच्या नाही आहे. ठीक आहे, आता इथे थीटा म्हणजे θ/2 आहे, 2θ असतं, नुसता थीटा राहिला असता, याच्या पलीकडे काय नाही. सो मला वाटतं एवढं कन्क्लुजन किंवा कॅल्क्युलेशन तर तुम्हाला पण येतात. ओके, सो दिस वॉज फर्स्ट प्रॉब्लेम. मला वाटतं इथपर्यंत काही यायला हरकत नाही आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट बघूया काय दिलेलं आहे. सेकंड प्रॉब्लेम, इफ ए अँड बी आर युनिट वेक्टर्स, ठीक आहे, दिलेलं आहे. देन द ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ, ओके, हे आता दिलेलं नाही मला, हे दिलेलं नाही क्वेश्चन मध्ये. आणि त्याने काय विचारलंय, ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ दिस थिंग. ओके, ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ दिस इज व्हॉट, असं त्यांनी मला इथे विचारलं. ठीक आहे, आता ग्रेटेस्ट व्हॅल्यू ज्या वेळी विचारलेलं आहे, आता मी इथून काय करू शकतो, तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की तुम्ही जे दिलेलं आहे तुम्हाला तिथून सुरुवात करा. ठीक आहे, जे दिलेलं आहे तिथून सुरुवात करा. तुम्हाला ह्याची व्हॅल्यू माहितीये काढायला, ठीक आहे, याचा स्क्वेअर केला की तुम्हाला माहितीये की बाबा हे असं काहीतरी येतं. आणि याचे युनिट वेक्टर्स दिल्यामुळे काय होणार आहे की मला बेनिफिशियल पडणार आहे. पण आता इथे बघा, इथे एबीची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली नाही मला क्वेश्चन मध्ये, असं कुठेही मेन्शन केलेलं नाही की एबी दिलेलं आहे, तर काही फरक नाही पडत ना मला. मला काही फरक नाही पडत आहे, कारण मी मगाशीच तुम्हाला दिलेलं आहे की हे काय होणार आहे, एबी कॉस ऑफ थीटा, आणि हे युनिट वेक्टर असल्यामुळे इव्हेंच्युअली ते काय होणार आहे, 2 cos θ. म्हणजेच काय, ह्याची व्हॅल्यू कॉस थीटाच भेटणार आहे मला. सो पुन्हा तेच झालं, 2 + 2 cos θ म्हणजेच 4 cos²θ/2 म्हणजेच 2 cos θ/2. ही झाली व्हॅल्यू कशाची, दिस व्हॅल्यू. सो हे मला वाटतं तुम्हाला येतं. आता ह्याच पद्धतीने ए मायनस बीची व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यावी लागेल. सो ते पण करून घेऊया. सो दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर, आता हे एक्सपान्शन्स मला वाटतं तुम्हाला आलेच पाहिजे, त्याच्यामध्ये काय असं फार डिफिकल्ट नाही आहे. सो दिस 2 - 2, आता इथे येणार आहे कॉस, ओके, कॉस ऑफ थीटा, हे जसं इथे आहे तसं इथे डिरेक्टली मी लिहिलेलं आहे. सो इथून येणार आहे 4 sin²θ/2. सो हे झालं 2 sin θ/2. ठीक आहे,
सो हे कशाची व्हॅल्यू आहे, ही स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, तर ही ए मायनस बीची व्हॅल्यू आहे. आता त्याने आपल्याला काय विचारलेलं आहे की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस, हे असं त्याने विचारलं, ग्रेटेस्ट व्हॅल्यू विचारलेली आहे, आपण व्हॅल्यूज फाइंड करून घेऊया. सो एक आणि ही दोन, हे दोन मला इक्वेशन भेटले, मला ऍडिशन कुठेतरी करायचं आहे, मी करून घेतो. ठीक आहे, सो एक आलं 2 cos² θ/2, एक आलं 2 sin² θ/2. ठीक आहे, त्यानंतर मी 2 कॉमन काढला, सो दिस विल बी cos² θ/2. सो कॉस इथे θ/2 + sin θ/2. आता याला तुम्ही सोडवू शकता, ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे ते हे चेक करू शकता, पण तरी सुद्धा इथे मी थोडंफार सोडवून देण्याचा प्रयत्न करतो. मी काय करतो, √2 नी मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो. सो 1/√2 इथे किती आहे, cos θ/2 + 1/√2 sin θ/2. ठीक आहे, सो याला तुम्ही लिहून टाका 2√2, इथे काय येणार आहे sin 45 cos θ/2 + इथे काय येणार आहे cos 45 sin θ/2. ठीक आहे, सो इव्हेंच्युअली हे काय झालं, साईनच्या फॉर्म्युलामध्ये आलं. आता साईन ऑफ, आता तुम्ही या थीटाला काही पकडा, अल्फा पकडला तर अल्फा पकडा, नाहीतरी काही चालू शकतं. सो साईन ऑफ इथे काय येणार आहे θ/2 + α किंवा + 45. सो याची मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे 1, सो दिस विल बी 2√2. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही प्रोसिड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो लक्षात घ्या, ऑप्शन्स असो नाही तर नसो, आपल्याला बेसिक जर मी गोष्ट बोललो की बाबा हे मला माहिती असेल आणि हे मला माहिती असेल, तर इझिली मी या गोष्टी कवर अप करू शकतो. तर हे अशा पद्धतीने, मला एक दोन फॉर्म्युलेज माहित आहेत, बघा ह्याच्या पलीकडे मला काही माहिती नाही आहे, मी त्याच फॉर्म्युलाच्या बेसवरती किती प्रॉब्लेम सोडवून दाखवणार हे तुम्हालाच दाखवतो. ठीक आहे, सो दिस विल बी युअर आन्सर, सो चेक इट आउट. जसं काही मुलं घाबरलेत वेक्टरला असं मला वाटतं, कारण असं काही विषय नाही आहे टेन्शन घेण्याचा, आरामात जमणारी गोष्ट आहे. थोडंसं फक्त कॉन्सन्ट्रेट करा लेक्चरवरती, थोडं वेगळं वाटलं तर वेळ द्या, 2 तास गेले एखादं लेक्चर बघायला तरी हरकत नाही, पण वेळ दिला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे बघा, थर्ड प्रॉब्लेम आहे, इफ युनिट वेक्टर्स ए अँड बी, ठीक आहे, आय दिलेला, इन्क्लाइंड ॲट अँड अँगल थीटा. ओके, ए आणि बीच्या मध्ये अँगल 2θ दिलेला आहे मला. आता इथे बघा, थीटा नाही आहे, 2θ आहे. सच दॅट दिस मायनस दिस इज लेस दॅन 1 अँड थीटा लाईज बिटवीन 0 to π. ठीक आहे, देन थीटा लाईज इन द इंटरवल, देन थीटा लाईज इन द इंटरवल, म्हणजे इंटरवल ऑफ थीटा आपल्याला काढायचं आहे, असं पकडून चाला. आपल्याला या एक दोन गोष्टी इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता पहिली गोष्ट म्हणजे हे मला कुठेतरी भेटलं पाहिजे, तरच मी इथे कुठेतरी काहीतरी कंपॅरिझन करू शकतो, हे मला डोक्यात आलं पाहिजे. आता ए अँड बी जर युनिट वेक्टर दिले, मला तिकडे काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. ठीक आहे, सो थोडासा विचार करा की आपण ह्या प्रॉब्लेमवरती काय करू शकतो. 1 मिनिट व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही विचार करायचा आहे. ओके, आता इथे तुम्हाला ऑप्शन्स मी सांगायचं म्हटलं तर सगळे समथिंग 0 to π/6, युनियन समथिंग आहे किंवा 0 to π, 0 π/2 to π/6 आणि π/6 to π/2, असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. म्हणजे थोडंसं तुम्हाला इथे कळलं पाहिजे की फायनली जाऊन मला कुठे ते इनइक्वालिटी सोडवायला लागणार. ठीक आहे, सो अशा ऑप्शन्सवरती ऑब्व्हियसली इनइक्वालिटी जर सोडवायचे तर थोडा विचार करा की आपल्याला ह्याची गरज लागेल, तरच मला कुठेतरी इनइक्वालिटी भेटणार आहे. म्हणजेच काय, मी हे जर आणू शकलो तर मी याला कम्पेअर करेन. मग काय झाली सुरुवात, जे दिलंय तिथून सुरुवात करा. मी मगाशी म्हटलं की जे दिलंय तिथून सुरुवात करा, कुठे ना कुठे 100% पोहोचणार. चुकलं तरी चालेल, काय आहे चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. युनिट वेक्टर दिले, सो 1 + 1 - 2. आता इथे विषय काय होणार आहे, cos² θ येणार आहे. आता cos θ येणार नाही, मी मगाशीच म्हटलं की ज्यावेळी आपण असं लिहितो ए बी कॉस ऑफ थीटा, हा जो थीटा आहे ना, हा ए आणि बी मधला अँगल आहे. आता आपल्याला यांनी ए आणि बी मधला अँगल क्वेश्चन मध्ये दिलाय 2θ, सो ऑब्व्हियसली इथे थीटाच्या वेळी 2θ येणार. हे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देण्यातली गोष्ट आहे, जी बरेच जण मुलं मिस आउट करून जातात, जी करायला नको आहे खरं तर. ओके, सो दिस विल बी 2 - 2 cos θ. मगाशी पण म्हटलं होतं मी, इथे काय होणार आहे आता 4 sin² θ. आता θ/2 नाही होणार, cos² θ येते. ठीक आहे, सो याचा जर मॉड इथून काढला आपण, मॉड सॉरी रूट जर घेतला, तर काय येणार आहे 2 sin, ओके sin θ. सो हे आल्यानंतर आता मला काय, हे मला मिळालं, हे मिळाल्यानंतर मी ह्याच्यासोबत आता हे कम्पेअर करू शकतो. म्हणजेच काय, दिस इज साईन 2 sin θ इज लेस दॅन 1, सो साईन ऑफ थेटा इज लेस दॅन 1/2. ठीक आहे, इथून तुम्ही सोडवायचं आणि मला इंटरवल सांगायचा. हे सोडवायला मला वाटतं आता काही कठीण नाही आहे, ऑप्शन वगैरे मी काही सांगणार नाही, तुम्ही मला आन्सर सांगा, बघूया किती लोकांचा ऑप्शन करेक्ट येतात. बट दिस शुड बी युअर मेथड, दिस शुड बी युअर अप्रोच. ओके, सो थोडी गोष्ट ही लक्षात ठेवा
किंवा मी कुठल्या पद्धतीने प्रोसीड केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे याचा थोडासा विचार करायला हरकत नाही आहे, आणि मगच सुरुवात करा. पण काय आहे, ही जी गोष्ट सांगितली अँगलची, ही थोडीशी कन्सिडरेशन मध्ये घ्यायला शिका की आपल्याला अँगल जर दिला असेल तर काय करायचं. ओके, डॉट प्रोडक्ट ॲज कम्पेअर्ड टू क्रॉस प्रोडक्ट मला तरी ते नॉर्मल वाटतंय. क्रॉस प्रोडक्टला मजा कुठे येते, ट्रिपल प्रोडक्टमध्ये येते. कारण काय, तीन वेक्टर ज्यावेळी एकत्र येतात त्या तीन वेक्टर सोबत खेळायला आपल्या डिटर्मिनंटचा वापर जास्त होतो. इव्हन टू वेक्टर्स असतील तेव्हा पण होतो, फक्त आयजेकेच्या फॉर्ममध्ये लिहितो. आणि इतर आपल्याला डिटर्मिनंट तिन्ही याचं ए बी सी जर वेक्टर दिलेलं आहे आणि त्याचं आयजेकेचं रिप्रेझेंटेशन आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिले, आन्सर काढलं आणि त्याचा उपयोग बऱ्याच वेळा कोप्लिनॅरिटी वगैरे चेक करायला येतो. बघूया आपण त्या सगळ्या गोष्टी पुढे बघणार आहे. पण त्या कंपॅरिझनला म्हटलं तर डॉट प्रोडक्ट मुलांना सोपं वाटतं, क्रॉस प्रोडक्ट पेक्षा. पण दोन्ही तसेच आहेत, सोडा, काय हरकत नाही. ओके, सो आतापर्यंत बघा प्रॉब्लेम मला वाटतं दोन तीन झाले असतील, तीन तर झाले. त्यामध्ये सगळीकडे कुठे ना कुठे युनिट वेक्टर असंच दिलेलं आहे. सो मी ते रब नाही करत आहे, बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये पण हेच कन्सिडरेशन आहे का. ठीक आहे, काय दिलंय नेक्स्ट प्रॉब्लेम. लेट ए एन बी बी टू युनिट वेक्टर्स, अगेन द सेम थिंग, अँड अल्फा बी द अँगल बिटवीन देम. ठीक आहे, सो अल्फा इज अँगल बिटवीन ए एन बी असं दिलेलं आहे. देन ए प्लस बी इज अ युनिट वेक्टर, त्याने काय दिले आता, ए प्लस बी इज अ युनिट वेक्टर असं त्याने दिलेलं आहे. आता ह्याचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागेल. ओके, युनिट वेक्टर, देन फाइंड अल्फा, म्हणजे त्याने थोडक्यात आपल्याला इथे अँगल विचारले आहे फाइंड करायला, फाइंड अल्फा. काही हरकत नाही, मला जर इथे कळलंय अल्फा इथे अँगल आहे तर मला आठवलं पाहिजे आत्ताच आपण क्लिअर करून घेतलं थीटाच्या ऐवजी काय आलं पाहिजे, अल्फा आलं पाहिजे. ठीक आहे, सो मला ही गोष्ट काय दिली त्यांनी, इफ दिस इज युनिट वेक्टर सो मॅग्नेट्यूड विल बी फॉर शुअर वन, काढून टाका स्क्वेअर, कुठे ना कुठे कंपॅरिझनला वेळ भेटून जाईल आपल्याला. ठीक आहे, सो दिस वन प्लस टू इन टू ए क्रॉस बी इज इक्वल टू वन. आता हे तर झालं टू प्लस टू, हे काय झालं ए बी, इथे झालं कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू वन. आता ऑब्व्हियसली ह्या दोन्ही गोष्टी पण वनच असणार आहेत, सो टू प्लस टू कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू वन, सो टू कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू वन बाय टू, सॉरी वन बाय टू नाही, वन मायनस इथे मायनस वन, सो कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू मायनस वन बाय टू, सो अल्फा इज इक्वल टू टू पाय बाय थ्री. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर किती हो गया, टू पाय बाय थ्री सी ऑप्शन आहे. ओके, सो टू पाय बाय, सो मला वाटतं एवढं इथपर्यंत अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायची सवय झाली असेल आता एवढे लेक्चर झाले त्यामध्ये. सो काही हरकत नाही आहे, एवढं तरी ॲटलीस्ट समजलं ना की काय चाललंय तरी पुष्कळ आहे. कसं आहे, हे प्रॉब्लेम्स आत्ता सिम्पल वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण म्हणजेच तुमचं बेसिक कुठेतरी क्लिअर झालं आणि त्याचा वापर आपण कुठेतरी पुढे करू शकतो. त्याचं हेच जर जमत नसेल, हेच मला कळत नाही की काय चाललंय, तर मग मजाच नाही आहे. कारण हे सिम्पल गोष्ट आहेत, कुठेतरी डॉट प्रोडक्ट वापरलाय, कुठेतरी एक्सपान्शन केलंय, कुठेतरी अँगल फाइंड केलाय, याच्या व्यतिरिक्त काही वेगळं केलेलंच नाही आहे. सो एवढं तर ॲटलीस्ट आलंच पाहिजे. ठीक आहे, सो एकदा बघून घ्या, तोपर्यंत आपण असे अजून एक प्रॉब्लेम बघायला घेऊया. ओके, हा पण एक प्रॉब्लेम इंटरेस्टिंग आहे, सोपा आहे थोडा, पण तरी पण प्रयत्न करूया आपण. कसं जेवढे जास्त एक्झाम्पल मला घ्यायला जमतील तेवढे मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे, तेवढंच तुमची जरा मेंटॅलिटी क्लिअर होईल. आणि प्रिव्हियस एक्झाम्पल वगैरे जे काही विषय आहे तो आपण शेवटला दरवर्षी दर टॉपिक नंतर शेवटचं लेक्चर आपण डेडिकेट करतोच प्रिव्हियस इयर क्वेश्चनला. एक आजची गोष्ट नाही, कॉलेज सुरू झाल्यापासून, शाळा सुरू झाल्यापासून मी करतोय. सो ते मी करणारच आहे लेसन झाल्यानंतर, आणि ट्रिक्स पण जे काही असतील ते सांगितले जाते. सध्या आपण हे क्वेश्चन वरती फोकस करूया. काय दिले बघा, ओके, इथे काही युनिट वेक्टर दिलेलं आहे त्यांनी, हे युनिट वेक्टर आहे आणि त्यांनी हे पण त्यांनी दिलेलं आहे, मॅग्नेट्यूड इज वन, देन द अँगल बिटवीन ए अँड बी इज, ओके, अँगल बिटवीन ए अँड बी, अँगल बिटवीन ए अँड बी इज विचार. ठीक आहे, सो इथे पण मला वाटतं कठीण नाही आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला ही गोष्ट दिली म्हटल्यावर इथूनच तुम्ही सुरुवात करणार, त्याच्यात काही वादच नाही आहे. ते आता त्रिवाद सत्य झालं तुमचं की चला हे दिसलं म्हणजे आता सरांनी सांगितलंय, कधी पण असं काही दिसलं की चला स्क्वेअर करा, एक्सपांड करून टाका. सो एकदा हे डोक्यात फिट झालं ना तर तुम्हाला जास्त फायदा होणार या गोष्टीचा, लक्षात घ्या. ठीक आहे, सो हे वन वन दिलं म्हणजे टू मायनस टू, आणि इथे काय येणार आहे कॉस ऑफ थीटा, आपण थीटाच घेऊया, आपल्याला काही अँगल दिलेलं नाही पण आपण थीटा घेऊया. मायनस वन, मायनस मायनस घालून टाका, टू कॉस थीटा इज इक्वल टू वन, सो कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू वन बाय टू, देअरफोर थीटा इज इक्वल टू मला वाटतं फाय बाय थ्री. ठीक आहे, ऑप्शन्स तुमचे शक्यतो अशा ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळतील, तुम्हाला असं 60-30-80 असं काही दिसणार नाही, पुढे 80 नाही, सोडा 30-60-45-90 अशा ह्याच्यात काय दिसणार नाही, फाय बाय थ्री, फाय बाय सिक्स अशा पद्धतीने दिसेल. सो रॅडियनमध्ये लिहायची सवय ठेवा थोडंसं, काय हरकत नाही, एवढं तर जमतं. सो पाय ह्याच्यात काय दम नाही, सोडा, नेक्स्ट बघूया काय आहे चांगलं एखादा प्रॉब्लेम. आहे चांगलं, हा घेऊ.
एकदा तुम्हाला समजलं ना तर एकच 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 ती गोष्ट आपण सतत करत राहतो, याच्यात काही वेगळेपणा नाही. ए एंड बी आर टू वेक्टर्स इन्क्लाइंड, ओके युनिट वेक्टर्स नाही दिले, आर टू वेक्टर्स इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री, म्हणजे अँगल थीटा आपल्याला दिला आहे 60 डिग्री, ठीक आहे. त्यानंतर अच्छा हे युनिट वेक्टर न देता त्याचं मॅग्नेट्यूड आपल्याला दोघांचं थोडंसं वेगळं दिलंय, जे की 2 दिलेलं आहे, ठीक आहे. मॅग्नेट्यूड 2 दिलंय, दॅन अँगल बिटवीन, आता बघा हा इंटरेस्टिंग आहे, अँगल बिटवीन. आता मगाशी मी जे म्हटलं होतं ना तुम्हाला की प्रत्येकवेळी ए बी सिंगल असतो का, तर असं नाही आहे. इथेच बघून घ्या, अँगल बिटवीन दिस अँड दिस असं विचारलेलं क्वेश्चन मध्ये, ओके ऑप्शन सोडा. सो या क्वेश्चन मध्ये इंटरेस्टिंग काम म्हटलं तर इथे ए बी मध्ये वगैरे असा अँगल नाही विचारला, इथे मला ए आणि ए प्लस बी मधला अँगल विचारला. सो थोडासा तो विचार करा, मला मगाशी जो फॉर्म्युला सांगितलेला त्याचा कुठेतरी उपयोग करायचा आहे, ओके. सो इथून आपण काय करूया, पहिली गोष्ट मला हे लागणार आहे म्हणजे याचा मॅग्नेट्यूड. आता फॉर्म्युला व्हिज्युअलाइज जर झाला, इफ यू कॅन व्हिज्युअलाइज द फॉर्म्युला दॅन यू कॅन राईट ऑल द आन्सर्स, असं माझं म्हणणं आहे. आता व्हिज्युअलाइज करा या दोघांचं डॉट प्रोडक्ट, जस्ट व्हिज्युअलाइज, मी लिहिणार नाही, मुद्दाम लिहिणार नाही आहे, जस्ट व्हिज्युअलाइज व्हॉट द फॉर्म्युला विल बी, कॉस थीटा इज इक्वल टू दिस डॉट दिस, बरोबर आहे, अपॉन मॉड ऑफ दिस, म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ दिस अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ दिस, ठीक आहे. सो भाई मॅग्नेट्यूड ऑफ दिस तर मला दिलेला आहे, म्हणजे ह्याच्या मॅग्नेट्यूडची मला गरज आहे ना कुठेतरी, सो तो फाइंड करायला मला एकच पर्याय दिसतो, सिंपल. इफ आय कॅन डू दिस देन ओनली आय कॅन गेट द मॅग्नेट्यूड ऑफ दिस, ठीक आहे. सो हे ए प्लस बी तर आपल्याला ठीक आहे, कुठे ना कुठून तरी आपण मेजर करून घेणार आहे, पण ह्याची गरज आपल्याला आहे, ह्याची गरज आपल्याला आहे, कारण की ह्याचं मॅग्नेट्यूड डिवाइड होणार आहे. चला सो हे काय झालं टू, आता मी डिरेक्टली पण लिहू शकतो, सोडा आपण स्टेप वाईज, तर स्टेप वाईज जाऊया. असं होतं ते मग असं म्हणणार, ज्यासाठी हा लेक्चर मी डेडिकेट करण्याचा प्रयत्न करतोय, जम्प स्टेप मारल्या तर तिथे मजाच नाही आहे, ठीक आहे. सो टू इंटू आता हे ए बी आणि कॉस ऑफ 60 डिग्री, सो हे 2 × 2 = 4, 1/2 म्हणजे 2 × 2 = 4, सो 4 + 4 + 4 म्हणजे 12, सो हे 2√3, ठीक आहे. 2√3 कसलं आहे, 2√3 बरोबर आहे ना, असेल बरोबर, ठीक आहे. मला एक गोष्ट भेटली जी मला डिवाइड होणार होती, ठीक आहे. आता माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, मी लिहू शकतो कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू, आता बघा ए डॉट बी प्लस सी अपॉन ॲज अ मॅग्नेट्यूड आणि ॲज अ मॅग्नेट्यूड ए प्लस बी, कळलं का गरज होती याची, त्याच्यामुळे. आता ए डॉट बी प्लस ए डॉट सी, आता ए डॉट सी आपल्याकडे आहे का अवेलेबल, नाही बी बी सी नाही आहे, सॉरी इथे ए बीच आहे, तरी म्हटलं असं चालणार नाही ना लिहून, ए ए इंटू ए आणि इथे काय येणार आहे प्लस ए इंटू बी, चालतं. आता ह्याची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू तर ऑब्व्हियसली 2 असणार आहे, स्क्वेअर होणार आहे, म्हटलं 2 प्लस, ओके. आता ए डॉट बीची व्हॅल्यू इथून काढा ना तुम्ही सरळ सरळ, ए डॉट बीची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची, ती इथून तुम्ही काढू शकता. कसं आहे की मला ह्याची सेपरेटली व्हॅल्यू काढायची गरज आहे, तर मी काढून घेऊ शकतो, असं काही विषय नाही आहे. ए डॉट बी लिहा, तुम्हाला हाच फॉर्म्युला कुठेतरी भेटणार आहे, हे शेवटी कुठेतरी रिव्हॉल्व होऊन होऊन तुम्हाला कुठे ना कुठे इथपर्यंत 4 पर्यंत नेऊन सोडणार आहे, ठीक आहे. सो हे मला वाटतं इथपर्यंत कॉमन जमायला हरकत नाही आहे. त्यानंतर हे किती झालं आहे, 2 × 2√3 दिले ना, 2√3 इथे 6/2, ओके. सो तो 3 करून टाकूया त्याला, 3 × 2√3 म्हणजे याला √3 वरती येऊन जर गेलो तर काय होणार आहे, √3/2, ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत क्लिअर व्हायला काही गोष्टी कठीण नाही आहेत. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन कुठला चांगला आहे का, ठीक आहे. सो होपफुली इथपर्यंत जे काही केलंय ते थोडस क्लिअर असेल. ओके विल चेक वन मोर टाइम, काय चुकलं नाही ना, 3/2, ओके थीटा आपला 30 डिग्री आहे, ती गोष्ट वेगळी, पण आता इथं ऑप्शन मध्येच असं आहे म्हणून मी लिहिलं, नाही तर तुम्ही सर आत्ताच तुम्ही बोला रॅडियन मध्ये लिहायची सवय ठेवा, ठीक आहे. ते चेकआउट करूया, ए डॉट बी आपलं किती येणार होतं, ए डॉट बी येणार होतं 2, ठीक आहे. अच्छा थोडंसं इथे लिहिताना मी उलटं फुलटं लिहिले, कन्फ्युजन अवॉइड करायला आपण हे करून घेऊया. ए इंटू ए काय होणार आहे इथे, 2 × 2 म्हणजे 4 होणार आहे, ए स्क्वेअर होईल ना, सो तो 4 इथे येणार, आणि ए इंटू बी हा जो विषय आहे, ए इंटू बी काय येणार आहे, ए बी कॉस ऑफ थीटा,
सो हे किती येणार आहे, हे 2 येणार आहे, ठीक आहे. सो ते 4 नाही येणार, ह्या 2 काय ह्याच्या ह्या फॉर्म्युलामुळे आलेलं आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये कुठे 2 वगैरे नाही, सो तो 2 आला. सो इव्हेंच्युअली 6च होणार आहे. फक्त कसं झालं, थोडं लिहिताना चुकीचं उलटं उलटं लिहिलं आहे. ओके, सो बघू शकता अशा टाईपचे प्रॉब्लेम असतील तरी तुम्हाला सोडवायला काही कठीण नाही आहे, पण होपफुली इथपर्यंत तरी गोष्टी कळायला हव्यात की कसा तो अँगल फाईंड करायचा आहे, की काय नक्की विचारलंय हे तरी मला सर्च करता आलं पाहिजे. तेच नाही जमलं तर मग सोडवण्यात मजाच नाही आहे, मग ते काय उपयोग नाही आहे. बघा, लक्षात घ्या, मला काय फाईंड करायचं हे पहिलं कळलं पाहिजे आणि मग माझा जो अप्रोच आहे तो माझा क्लिअर असला पाहिजे, ठीक आहे. सो ही गोष्ट एक क्लिअर करून घ्यायची, ठीक आहे. सो बघून घ्या एकदा, पुढच्या प्रॉब्लेम आपण बघायला सुरुवात करूया. थोडंसं तर वाटत असेल की चलो बेटर पण जमतंय, ठीक आहे. सो त्यासाठीच मुद्दाम लेक्चर घेतलंय, ठीक आहे. मला पण पॉईंट कव्हर करायचे आहेत, पण तुमच्यासाठी हे लेक्चर काय डेडिकेट करतो, यू शुड गेन द कॉन्फिडन्स दॅट आय कॅन सॉल्व द प्रॉब्लम्स, ठीक आहे. लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. काय दिलेलं आहे बघा, इफ ए एंड बी आर युनिट वेक्टर्स, फोकस कोडलं. आता युनिट वेक्टर दिलेत म्हटल्यावर मी डायरेक्टली लिहून घेतो, ह्याच्यावरून तुम्ही कळून जायचं युनिट वेक्टर आहे. सच दॅट ए मायनस बी, ए मायनस बी इज ऑल्सो अ युनिट वेक्टर, तर अँगल बिटवीन देम इज, मला वाटतं अशा टाईपचं झालं आहे आता, तरी पण ठीक आहे. चलो प्रोसिड कसं करायचं ते तरी बघून घेऊया. या दोघांमधला अँगल विचारलंय, ओके, अँगल बिटवीन ए अँड बी विचारलंय, हे युनिट वेक्टर दिले, हे युनिट वेक्टर दिले, ॲज वेल एज हे युनिट वेक्टर दिले. सो ऑब्विसली झालं काय असं सम, हो मला वाटतं, ठीक आहे. चल काय हरकत नाही, 2 मिनटं लागणार नाही सोडवायला, नाहीतरी तसंही तुम्ही सोडवणार किती. ओके ओके ओके, युनिट वेक्टर दिलं आहे, ओके. जस्ट हे ओके, एकदा क्वेश्चन रिलूक करूया नक्की काय एक्झॅक्टली दिलेलं आहे. दे आर गिव्हन अस युनिट वेक्टर, ओके. मला थीटा दिलेलाच नाही आहे, म्हणजे इथं कन्वर्जन करून माझं नुकसानच होणार आहे, ठीक आहे. सो बेटर वे आय विल नॉट कन्वर्ट इट, बिकॉज त्यांनी हे युनिट वेक्टर दिलेलं आहे. सो ऑब्विसली त्याचा मॅग्निट्यूड तर होणार आहे 1, सो मी इथे 1 लिहू शकतो. सो वी कॅन कम्पेअर इन दिस वे, 2 - 2 कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 1, सो -2 कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू -. हा झाला प्रॉब्लेम, सेम टू सेम प्रॉब्लेम परत कसा आला आहे. बाय बाय तरी तुम्ही मगाशी लिहिलं होतं मला वाटतं, आय थिंक यू हॅव रिटर्न दिस प्रॉब्लेम, बट चल बाय मिस्टेक तो रिपीट झाला, म्हणजे बाय मिस्टेक नाही, ज्या शीटमधून मी प्रॉब्लेम्स बघतोय त्या शीटमध्ये हा प्रॉब्लेम पुन्हा तसाच आलेला आहे. ओके, असं ठीक आहे, प्रॅक्टिस झाली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे. इफ ए एन बी आर युनिट वेक्टर सच दॅट, आता हा थोडासा चेंज आहे, ए एन बी आर युनिट वेक्टर्स दिले सच दॅट दिस इज दिस, देन यू हॅव टू फाइंड दिस 2a - 3b इज इक्वल टू व्हॉट. ओके, आता पहिली गोष्ट म्हणजे काय की नॉर्मली आपण प्रयत्न काय करतो की हे असं काहीतरी दिलेलं असेल तर एक्सपांड करून घेतो, ठीक आहे, एक्सपांशन करून घेतो आणि आपल्याला कुठेतरी त्यातूनच व्हॅल्यू मिळते. पण आता इथे थोडंसं 2 आणि 3 असे कन्स्ट्रेंट दिलेले आहेत, सो मी काय करतो, पहिलं मला एक गोष्ट प्री रिक्विझिट या प्रॉब्लेमसाठी लागणार आहे, पण मी आत्ता ते सांगत नाही, कसं मला येत आहे म्हणून मी ते सांगणं चुकीचं आहे. आपण स्टुडंट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे सोडवायला जाऊया की मुलं कुठे जाऊन थांबणार आहेत किंवा थांबू शकतात ह्याचा प्रयत्न करूया आपण. ओके, आता हे लिहितो पूर्ण, म्हणजे तुम्हाला ते कळले हे नक्की हा 12 आला कुठून, नाही जर कसं पुन्हा तिथून गडबड नको आहे मला. सो ऑब्विसली 4 + 9 झालं -12, आता हे ए डॉट बी असंच ठेवतो, ठीक आहे. आता इथे आल्यानंतर ना, इथे आल्यानंतर मी इथे अडकलो बघा, कारण काय मला ह्याची व्हॅल्यू नाही माहिती, म्हणून मी म्हटलं आपण स्टुडंटच्या पर्स्पेक्टिव्हने सोडवायचा प्रयत्न करूया की कुठेतरी जाऊन मी थांबलो तरच मला कुठेतरी जाऊन पुढे गोष्टी क्लिअर होणार आहेत. नाहीतर काय होतं, मी तुम्हाला आत्ताच बोललो असतो ना, आय नीड दिस थिंग, सो आय विल एक्सपांड दिस थिंग अँड आय विल गेट समथिंग, तर मग ते काय होतं की असं प्रत्येक वेळी सर आम्हाला विचार येऊ शकतो का, आम्ही याच्यामध्ये गडबडणार आहे थोडेसे. सो होणार आहे, 100% ही गोष्ट होणार आहे, तुम्ही कुठे ना कुठे थांबणार आहात, कुठे ना कुठे अडणार आहात, गडबडणार आहात, हे मला पण माहिती आहे. मग ह्याच गोष्टीला टॅकल करण्यासाठी काय आहे,
की स्टुडंट पॉइंट ऑफ व्ह्यू जर मी गेलो तर मी कसं टॅकल करायला हवं, तर इथे अडल्यानंतर काय टेन्शन नाही आहे ना, मला ही व्हॅल्यू कशाने कशासाठी दिलेली असेल, सो मी त्याच्यावरून फाइंड करण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे जर मला वन दिलेलं आहे, लेट अस स्क्वेअर दिस थिंग सो आय कॅन गेट समथिंग. बरोबर ना, इफ आय कॅन स्क्वेअर दिस थिंग आय विल गेट माय डॉट प्रोडक्ट जे की मला इथे भेटते इज इक्वल टू वन. सो हे किती झालं, वन प्लस वन, सो टू डायरेक्टली लिहूया आपण अगदी, एवढं पण आता स्टेप वाईज जाण्याची गरज नाही. आता बघा ह्याची मला गरज आहे, मी काय करतो याला तिकडेच घेऊन जातो डायरेक्टली, सो मायनस वन बाय टू. आतापर्यंत आपण काय ह्या अशा गोष्टी फाईंड केल्या, आपण आपण इथे काय केलं, ए बी आणि कॉस थीटा पण इंट्रोड्यूस केला होता, पण मला इथे कॉस थीटाची गरज नाही ना, डायरेक्टली ही व्हॅल्यू मला जी हवे ते सबस्टिट्यूट करू शकतो मी. फोर प्लस नाईन मायनस ट्वेल्व इन टू मायनस वन बाय टू, सो ते काय झालं, फोर प्लस नाईन प्लस सिक्स, ठीक आहे, सो फिफ्टीन नाईन्टीन. पण हे नाईन्टीन कशाचं, याचा स्क्वेअर आहे, सो आन्सर माझं फायनल काय असलं पाहिजे, रूट ऑफ नाईन्टी, म्हणजे इथे लिहून दाखवतो आन्सर, आता पुन्हा ते गडबड नको, टू ए मायनस थ्री बी इज इक्वल टू रूट नाईन्टीन, हे आहे या स्क्वेअरची व्हॅल्यू. ओके, सो रूट नाईन्टीन याची व्हॅल्यू, सो हे तुम्हाला विचारलेलं बघूया, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. सो लक्षात घ्या, थोडासा नंबरचा इकडे तिकडे बदल झालेला आहे, ह्याच्या पलीकडे काही वेगळं झालेलं नाही आहे, इथे पण सेम अप्रोचने आपण प्रयत्न केलेला आहे ज्याचं स्क्वेअरिंग करायचं आहे. केलं एक आपण अप्रोच वेगळा बघितला की आपण कुठे अडू शकतो अशा टाईपच्या प्रॉब्लेमवर, तिथून आपण कसं ओव्हरकम करायचं, तर या गोष्टी आपण इथे चेकआउट केल्या, ठीक आहे. आता थ्री डी म्हटलं की प्रत्येक वेळी व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट आहे, पण कसं आहे काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स आहेत जिकडे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला लागेल, किंवा हा प्लेनमध्ये आहे का वेक्टर, नाही आहे का, म्युच्युअली परपेंडिकुलर, जसं क्रॉस प्रोडक्टमध्ये एक सांगतो. आता ए टू वाल्याने मला विचारलेल्या काही डाऊट्स होते, त्याच्यामध्ये मी डाऊट सेशनमध्ये पण डिस्कस केलेलं की राईट हँड रूल फॉलो करतो तर बाबा एखादा वेक्टर फाइंड करायचा कसा, ठीक आहे सर, त्याचे कॉम्बिनेशन डिफरंट बनतात, ज्यावेळी ते दोन वेक्टर प्लेनमध्ये आहेत, एक वेक्टर त्याला युनिट वेक्टर परपेंडिक्युलर दिल्या, कॉम्बिनेशन बनतात, त्याच्यावरून आपण आन्सर फाइंड करतो. सो इथे थोडंसं व्हिज्युअलायझेशनची गरज आहे. त्यानंतर आपण क्रॉस प्रोडक्टमध्ये पण काही प्रॉब्लेम्स दिले होते, काही ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम पण मुलांनी सोडवले. त्यानंतर ए प्लस बी प्लस इज इक्वल टू झिरो मी दिलं होतं, त्यामध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही काय करू शकता, की तुम्ही एक प्रॉपर्टी आपण शिकलेलो बघा की एखाद्या वेक्टरने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तरी फरक नाही पडणार, म्हणजे ए वेक्टरने इकडे गेलं तर ए वेक्टरने तिथे पण, म्हणजेच काय, ए प्लस बी प्लस सीला मी ए वेक्टरने इकडे मल्टिप्लाय केलं तर नल वेक्टर इंटू ए वेक्टर करून टाकेन मी त्या साईडला, किंवा जर माझ्या प्रॉब्लेमची रिक्वायरमेंट डिफरंट आहे तर ए प्लस बी आणि तिकडे मी मायनस सी घेऊन जाईन आणि त्याला मी वेक्टरने मल्टिप्लाय करेन, सो जशी रिक्वायरमेंट आहे बदलू शकतात. सो हे वेक्टरवरचे प्रॉब्लेम्सचं डिस्कशन होतं, आय डोंट हॅव प्रॉब्लेम्स राईट नाऊ हियर, अदरवाइज इथे असते तर मी लगेच ते पण डिस्कस केले असते. ओके, पण मला वाटतं त्याचे बऱ्यापैकी सगळ्याने आन्सर्स दिले, म्हणजे नाही म्हटलं तरी ए टू आणि ए टू मधल्या जवळजवळ 60-70% स्टुडंट्स हॅव सेंड मी द आन्सर, ए थ्री मधल्या अगदी 10-20% मुलांनी तर नक्कीच पाठवलेले मला. सो जमलेत तुम्हाला ही चांगली गोष्ट आहे, आणि ते इलस्ट्रेशन बघितल्यानंतर तुम्ही कॅचअप केलं की हे असं करायचं आहे, सो ती गोष्ट मला जाणवली होती म्हणूनच आपण इलस्ट्रेशनकडे आहे, ठीक आहे. सो हे झालं असेल, पुढचा आपण प्रॉब्लेम बघूया. अप्रोच सिम्पल ठेवा, ओव्हर थिंकिंग कॅन लीड टू मिसहॅप समटाईम, ठीक आहे. सो जास्त थिंकिंग करण्यापेक्षा नॉर्मली आपलं स्मार्ट वर्क करायला शिका. जेई म्हटलं की काय, जास्त आणि अति विचार केला की जेई क्रॅक होते असं काही नाही, जेवढ्या लोकांनी सिम्पल अप्रोच ठेवला आहे, बेसिक्स स्टिक टू बेसिक्स, त्या लोकांची पण क्लिअर झाली आहे आणि चांगल्या मार्कांसोबत क्लिअर झाली, ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघून घेऊया, काय दिलेलं आपल्याला, ए बी आर युनिट वेक्टर्स, अगेन द सेम अँड सेम थिंग. बघा याच्यामध्ये हीच गोष्ट किती कॉमनली रिपीटेड आहे, किंवा युनिट वेक्टर आहे, सच दॅट दिस इज इक्वल टू वन दिले आणि ए मायनस बी दिस इज इक्वल टू रूट थ्री दिलेलं आहे, अँड देन थ्री ए प्लस टू बी इज इक्वल टू वॉट असं मला विचारलं आहे, ठीक आहे. सो आता क्वेश्चन मध्ये बघा, पूर्ण क्वेश्चन वाचतो, हे व्हॅल्यूज लिहिले, इफ ए अँड बी, ए वेक्टर ए अँड वेक्टर बी आर युनिट वेक्टर सच दॅट मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए प्लस वेक्टर बी इज इक्वल टू वन अँड मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ए मायनस वेक्टर बी इज इक्वल टू रूट थ्री, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस गिवन थिंग, ठीक आहे. सो इथे ना, इथे आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याला स्क्वेअरिंग करून मला फायदा कुठे होईल का, जर असा विचार करत असेल तर त्याने ट्राय करू शकता, पण ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो सांगतो, टॅन ऑफ थीटा बाय टू इज इक्वल टू दिस थिंग, वेन प्लस अँड मायनस मॅग्निट्यूड दिलेलं असेल त्यावेळी सर्व सर हा फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. हा कसा आला, सिम्पल आहे, यू कॅन फाइंड एक्सपांड दोज थिंग्स अँड यू कॅन फाइंड दिस, ठीक आहे.
सो लक्षात ठेवायला मेमराइज करायचं असेल मेमराइज करा, ज्या वेळेस प्लस मायनस मध्ये मॅग्नेट्यूड दिले बिंदास हा फॉर्म्युला वापरून टाका, म्हणजे झालं रूट थ्री बाय वन, म्हणजे रूट थ्री, रूट थ्री म्हणजे थीटा किती झाला माझा इथे सिक्स्टी आणि हा 120 डिग्री. सो इथून आता जर बघायचं म्हटलं थीटा मला किती भेटला 120 डिग्री भेटलाय, ठीक आहे. आता याच्या पुढे जर मला सोडवायचं आहे तर याचं कुठेतरी एक्सपान्शन करावं लागेल, ठीक आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण आपण प्रयत्न करूया करून की बाबा काय येणार आहे, 3a + 2b याचा होल स्क्वेअर करूनच घेऊया, 9 इथे काहीतरी ए स्क्वेअर ओके प्लस 4 याचा काहीतरी बी स्क्वेअर प्लस हे किती होणार आहे 12. पुन्हा येऊन आपण या स्टेपवरती थांबलेलो आहे ज्याची आपल्याला गरज लागणार आहे ऑब्व्हियसली. सो करून घेऊया हे फाईंड करण्यासाठी काय झालं, ए बी कॉस ऑफ थीटा, सो हे झालं 1 कॉस ऑफ थीटा किती आपला 120, सो हे झालं -1/2. -1/2 वरती सबस्टिट्यूट करून घ्या, 9 + 4 + 12 - 1/2, सो हे झालं 9 + 4 - -6, ठीक आहे -6, सो दिस विल बी 4 13 आणि हे झालं 7, ठीक आहे. सो रूट 7 विल बी युअर आन्सर. सो हरकत नाही आहे, सोडवू शकता तुम्ही, काही कठीण तर नाही अजिबात याच्यामध्ये की बाबा काहीतरी बाऊ करण्याची गरज नाही याच्यात, तुम्ही आरामात या गोष्टी क्लिअर आउट करून घेऊ शकता, ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया काय दिलेलं आहे. सो प्रॉब्लेम सॉल्विंग मोस्टली बोर्ड युजफुल वाटतो आणि पडतो सुद्धा, फक्त कसं आहे थिअरी ज्यावेळी असेल ना, ज्यावेळी डेफिनेशन आहेत प्रॉपर्टीज आहेत, तर मी इथून इथपर्यंत प्रॉपर्टीज लिहिल्या त्याच्यामध्ये 10-15 मिनिटं जाणार, बोर्ड हा भरायलाच 10 मिनिटं जाणार, सो ते वेस्ट होतात टाईम, म्हणूनच मी ते डिजिटली प्रेफर करतो. बट ज्यावेळी इलस्ट्रेशन्स असतील, ज्यावेळी एक्झाम्पल्स मला पूर्णपणे घ्यायचे असतील, ऑब्व्हियसली आय विल प्रेफर बोर्ड. सो तुम्हाला सरप्राईज आधी मध्ये भेटत राहील, काय प्रॉब्लेम नाही. बघूया आपण नेक्स्ट, ए एन बी आर युनिट वेक्टर्स अगेन दे आर गिवन, दिस अँड दिस आर युनिट वेक्टर्स असं मला दिलेलं आहे, ओके. जे जे लाईन वाचाल ना ते गिवन असेल ते लिहित चला, लक्षात घ्या ही सवय ठेवत चला. जसं युनिट वेक्टर दिलंय तर बाबा मी हे पटकन लिहून घेतलं, मला मॅग्नेट्यूड कुठे ना कुठे त्याचं लागू शकतं, सो हे लिहून घेतलं. गिवन लिहायची सवय असेल तर हे स्टार्टिंगचं म्हणतं, अर्धी म्हणत नाही जेईपर्यंत हेच करा, पण स्टार्टिंगला हे करायला काही हरकत नाही, आपल्यालाच फायदा होणार या गोष्टीचा, ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलं बघा, आर युनिट वेक्टर्स इन्क्लाइन टू एक्स ऍक्सिस ॲट 30° and 120°, ठीक आहे. सो 30° आणि 120° त्यांनी एक्स ऍक्सिसला इन्क्लिनेशन दिलं आहे, दॅन ए प्लस बी इक्वल्स टू, ओके, दॅन ए प्लस बी इक्वल्स टू. आता एक्स ऍक्सिसला 30° इन्क्लिनेशन आहे आणि 120° इन्क्लिनेशन आहे, एचं जर 30° आहे आणि बीचं जर 120° आहे एक्स ऍक्सिसला, तर विचार करा ह्याच्यातला अँगल किती फॉर्म होतो, थीटा किती असला पाहिजे, तर 90° असला पाहिजे. हे आता एवढं काही कठीण नाही आहे गेस करणं, सो थीटा विल बी 90° इटसेल्फ. सो ऑब्व्हियस क्वेश्चन लिहितो इथे पुढे लिहून द्या, टू वेक्टर्स इन्क्लाइंड टू एक्स ऍक्सिस, ओके, एक्स ऍक्सिस ऍट अँगल्स 30° and 120°, देन, ठीक आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही स्वतःहून फाईंड करा की बाबा हा फाईंड करण्यासाठी हायस्ट न सोडायचे मग तरी पण 90° कसं आलं ते फाईंड करायला हरकत नाही. फायनली तुम्हाला हेच काढणं या प्रॉब्लेममध्ये जे काय आहे त्याच गोष्टीवर फिरतं, बाकी तर नॉर्मली तुम्ही याला स्क्वेअर करून घ्या, तुमचं जे काय येणार आहे तेच युजली तेच गोष्टी तुम्हाला इथे रिपिटेटिव्ह बघायला मिळतील, 2 × 2 दिस थिंग, अगेन यू विल राईट दिस 1 + 1 + 2, अगेन दिस विल बी कॉस ऑफ 90°, सो अगेन दिस इज इझी फॉर यू पीपल, सो आन्सर विल बी 2 फॉर दिस. अँड फायनली आफ्टर टेकिंग द स्क्वेअर आउट रूट 2 विल बी माय आन्सर. सो काय आहे ह्या प्रॉब्लेममध्ये खरं म्हणाल तर काय असं काही टफ वगैरे काही विषय नाही आहे, पण तरी पण ट्राय करा, तुमचं तुम्ही स्वतःहून ट्राय केलं तर जास्त बेटर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता तुम्हाला आत्ता जस्टच मी म्हटलं होतं की तिघांच्या गोष्टी पण आपल्याला बघायला लागतील, जसं a + b + a + b आत्तापर्यंत बघतोय आपण, तसं a + b + c ही गोष्ट सुद्धा आपल्याला बघायला लागणार आहे. सो तो फॉर्म्युला पण काही कठीण नाही आहे, ठीक आहे. सो त्याच्यावरती क्वेश्चन आपण बघायला सुरुवात करूया. क्वेश्चन काय दिले बघा, इफ ए बी सी आर 3 वेक्टर्स, इथे युनिट वगैरे काय म्हटलेलं नाहीये, सच दॅट a + b + c दिले, ओके, ए बी सी आर वेक्टर सच दॅट दिस इज इक्वल टू 0. आता ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, इथे दिलेलं आहे त्यांनी मॉड इज इक्वल टू 1, याचं काय दिलंय बी इज इक्वल टू 2 आणि मॅग्नेट्यूड इज इक्वल टू 3, देन देन
ए डॉट बी प्लस बी डॉट सी प्लस सी डॉट ए इज इक्वल टू इक्वल टू. ठीक है, आता पहिली गोष्ट बघा, त्यांनी काय दिलंय, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल आर ए बी सी आर थ्री वेक्टर्स. त्याच्यात काय युनिट वगैरे काय मेन्शन नाही केलं, कारण की इथे बघू शकता युनिट वेक्टर नाही आहेत सगळे. आर थ्री वेक्टर सच दॅट ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, ए प्लस बी प्लस सी झिरो दिलाय आणि आपल्याला ही गोष्ट फाइंड करायला सांगते. मला वाटतं आता ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका असावी असं वाटत नाही आहे, कारण की फॉलो तर मला तीच मेथड करायचे जी मगाशी पण डिस्कस केली होती, की हे जर झिरो आहे तर याचा स्क्वेअर घेऊन टाका, आपल्याला काय फरक पडतो, मॅग्निट्यूड तर दिलेले आहेत आपल्याला. सो हे तर ए स्क्वेअर, हे बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, हे तर तसं तसं येणार आहे प्लस टू इन टू. आता समेशन ऑफ ए बीच्या ऐवजी मी हे पूर्ण लिहून घेतो, म्हणजे काय जे फाइंड करायचं आहे ते इथं लिहून घेतलं, तुम्हाला पण ते सायक्लिक ऑर्डर मध्ये लिहित जायचं, बाकी काही नाही आहे. हे कम्प्लीट करून घ्या, इज इक्वल टू झिरो. ए किती आहे वन, बी किती आहे फोर आणि सी किती आहे नाईन, प्लस टू इन टू दिस होल थिंग इज इक्वल टू झिरो. ऑब्व्हियसली हे ऍड करून घ्या, फोर्टीन प्लस टू इन टू दिस समथिंग इज इक्वल टू झिरो, सो दिस समथिंग इन टू इज इक्वल टू मायनस ऑफ फोर्टीन, सो दिस समथिंग इज इक्वल टू मायनस ऑफ फोर्टीन बाय टू. सो इव्हेंच्युअली आय कॅन राईट डाऊन ए डॉट बी प्लस बी डॉट सी प्लस सी डॉट ए इज इक्वल टू मायनस सेवन, सो दॅट विल बी युअर ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, सो हे कठीण तर नाही आहे. आता ऑब्व्हियसली हे रिकामे आहेत म्हणजे हे लिहायचं आहे. ठीक आहे, हे सगळं इथे इथे कंटिन्यू आहे, सतत लिहित नाही बसलो मी, नाही तर म्हणाल सर ते ब्लॉक रिकामे काय. सो बघा, दोन वेक्टर असो तर बघा, ह्या गोष्टी तीन वेक्टर असेल तरी पण आपल्याला स्क्वेअरिंग केलं तर आपल्याला गोष्टी क्लिअर होतात. याच्यामध्ये काय सगळं वेगळं नाही आहे, कठीण पण नाही आहे मी म्हणेन. सो एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा, बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कुठला आहे का अजून. हा एक प्रॉब्लेम आहे, हा तुम्ही सोडवा, मी जस्ट याच्याबद्दल हिंट एक देणार आहे तुम्हाला, बट आय वॉन्ट यू पीपल टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. थोडस तुम्हाला पण कष्ट घेणं गरजेचं आहे ना, त्याशिवाय मजा नाही. बघा प्रॉब्लेम आहे काय दिले, एबीसी आर थ्री वेक्टर्स अगेन देव गिवन आणि कंडिशन दिलेली आहे. कंडिशन मजेशीर आहे, परपेंडिक्युलर टू बी, ओके, त्यानंतर बी परपेंडिक्युलर टू सी प्लस ए, त्यानंतर सी परपेंडिक्युलर टू, ओके, परपेंडिक्युलरची साईन आहे ए प्लस बी. ठीक आहे, हे आपल्याला कंडिशन दिले आहे आणि काय दिले बघा, मॅग्निट्यूड दिले वन टू थ्री, वन टू आणि थ्री, आणि पॉईंट काय विचारलं आहे करायला, हेच विचार नॉर्मली ए प्लस बी प्लस सी, ओके, यू हॅव टू फाइंड दिस थिंग. आता हे काय झिरो झिरो दिलेलं नाही, ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. ओके, आय विल रीड द क्वेश्चन वन्स. लेट ए बी सी बी थ्री वेक्टर्स सच दॅट ए परपेंडिक्युलर टू बी प्लस सी, जे की लिहिलेलं आहे, बी परपेंडिक्युलर टू सी प्लस ए, यू कॅन सी दिस हियर, सी परपेंडिक्युलर टू ए प्लस बी, ओके, सो ते करेक्ट आहे आपलं. त्यानंतर वन टू थ्री असं आहे आपल्याला दिलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये थोडंसं तुम्ही एक लक्ष देऊ शकता की हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे काय, की याचा कुठेतरी आपल्याला याचं डॉट प्रोडक्ट झिरो येणार आहे. ठीक आहे, हे परपेंडिक्युलर कधी येऊ शकतं, जेव्हा डॉट प्रोडक्ट झिरो आहे, सांगितलेलं कॉस थीटा वा 90 डिग्री असेल त्यावेळेस ते झिरो होऊन जाणार आहे. सो आपण जेव्हा डॉट प्रोडक्ट लिहितो ए बीचा, आपण फॉर्म्युला लिहितो ए इंटू बी इज इक्वल टू कॉस इंटू कॉस थीटा, बरोबर आहे, सो तो जेव्हा 90 असेल तेव्हा झिरोच होणार आहे व्हॅल्यू. सो दिस डॉट दिस विल बी इक्वल टू झिरो, ओके, सो दिस डॉट दिस दिस विल बी इक्वल टू झिरो, दिस डॉट दिस दिस डॉट दिस विल बी इक्वल टू झिरो, ते करून घ्यायचे. त्या कंडिशन नंतर इव्हेंच्युअली हे जे आहे नॉर्मली हे फॉलो करायचं, ह्याचा स्क्वेअर लिहायचा. आता जे समेशन टू इंटू समेशन ए डॉट बी असतं, ठीक आहे, सो ही जी गोष्ट आहे ना, हा ए बी इंटू बी सी इंटू सी ए, ती तुम्हाला ह्या कंडिशन वरून कुठे ना कुठे व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे, ती व्हॅल्यू काय मी सांगणार नाही, ऑप्शन्स हवे तर सांगतो. ए ऑप्शन काय दिलं आहे बघा, रूट सिक्स, बी ऑप्शन दिलं आहे 14, सी दिलं आहे रूट 14 आणि डी दिलं आहे नॉन ऑफिस. ठीक आहे, सो कंडिशन तुम्हाला सांगितलं आहे परपेंडिक्युलर आहे म्हटल्यावर काय असणार आहे, ऑब्व्हियसली त्याचा डॉट प्रोडक्ट काय असेल आपला झिरो असणार आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही फॉलोअप घेऊ शकता. होमवर्क आहे ऑब्व्हियसली, यू पीपल नीड टू सॉल्व अँड शो इट टू मी. ओके, चलो नेक्स्ट बघूया प्रॉब्लेम. होपफुली सगळे पाठवाल होमवर्क, बघूया किती लोक पाठवतात. काही मुलं आहेत लेक्चर झाला दुसरा लेक्चर बघायच्या आधीच होमवर्क पोचतो त्यांचा, सो चांगली गोष्ट आहे, करताय चांगलं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, टू आउट ऑफ थ्री वेक्टर्स ए बी सी, टू आउट ऑफ थ्री वेक्टर्स ए बी सी काय दिलंय, आर युनिट वेक्टर, म्हणजे दोन वेक्टर, या तीन पैकी दोन वेक्टर काय दिले, युनिट वेक्टर दिले. ठीक आहे,
सो तुम्ही कुठलीही पकडा, असं बघूया ए आणि बी आपले दोन युनिट वेक्टर आहेत, कारण त्यांनी काय म्हटलंय टू आउट ऑफ थ्री वेक्टर्स आर युनिट वेक्टर, सो तीन पैकी दोन युनिट वेक्टर पकडले. त्यानंतर सच दॅट कंडिशन दिली इज इक्वल टू झिरो, ह्याचा उपयोग करावा लागेल, अँड टू इन टू ए बी प्लस बी सी प्लस सी ए इज इक्वल टू थ्री दिले, सॉरी प्लस थ्री इज इक्वल टू झिरो दिले, प्लस थ्री इज इक्वल टू झिरो दिलेलं आहे. देन द लेंथ ऑफ थर्ड वेक्टर, ठीक आहे, लेंथ ऑफ थर्ड वेक्टर म्हणजे मी जर आता ए आणि बी ला युनिट वेक्टर पकडलंय तर सी ऑब्व्हियसली युनिट वेक्टर नसणार आहे किंवा असेल पण माहित नाही, ठीक आहे, पण नाहीच आहे थोडा, कारण क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे त्यांनी की दोनच वेक्टर ह्याच्यापैकी तीन पैकी युनिट वेक्टर आहेत. सो पहिली गोष्ट मी इथे काय बघितलं, बाबा मी ए आणि बी ला म्हटलं की इथे युनिट वेक्टर राहू द्या, काही हरकत नाही आहे. त्यानंतर एक कंडिशन दिले त्याचा युज करावं लागेल आणि हे आपल्याला ऑब्व्हियसली ह्याच्या फॉर्म्युलाच्या स्क्वेअर मध्ये दिसतच. सो इथून मी सुरुवात केलं, हे स्क्वेअर केलं, इथे काय होणार आहे मॅग्निट्यूड ऑफ द स्क्वेअर प्लस दिस प्लस दिस प्लस टू इन टू, ओके, आता हे सगळं जे आहे ना ते सगळं ए बी प्लस बी सी प्लस सी, ठीक आहे, आणि हे सगळं इक्वल कशाला होणार आहे, झिरोला इक्वल होणार आहे. सो मी आता झिरो ह्या साईडला तिकडे घेऊन जातो आणि लिहिण्याचा प्रयत्न करतो. एक आहे वन प्लस वन प्लस सी, तर मला ऑब्व्हियसली फाइंड करायचं आहे, सो टू इन टू, आता एक लक्षात घ्या हे काय दिलं इक्वल टू झिरो, मग हा इकडे घेऊन गेलो तर हे काय होईल, ही टर्म अख्खी काय होणार आहे इक्वल टू मायनस थ्री, ठीक आहे. सो आय कॅन राईट डाऊन दिस एज मायनस थ्री इज इक्वल टू झिरो, कारण ह्याचा स्क्वेअर काय झिरो स्क्वेअर आहे, ठीक आहे. स्टेप वाईज जातोय कारण तुम्हाला ते बेनिफिशियल पडणार आहे, ठीक आहे. सो दिस इज थ्री, दिस इज मायनस वन, ओके, सॉरी मायनस टू, ओके. भले क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलं होतं की टू आउट ऑफ थ्री वेक्टर सर युनिट वेक्टर, पण फायनली सोडवल्यानंतर सी पण कुठेतरी दिसतोय मला की बाबा त्याचा मॅग्निट्यूड वन आहे, ठीक आहे. सो म्हणून म्हटलं होतं की असू पण शकतं नसू पण शकतं, सो चेक केल्यानंतर बाबा आहे असं आपण कन्क्लूड करू शकतो. पण क्वेश्चन मध्ये जर दिलेलं बघा दोनच वेक्टर जे आहेत ते युनिट वेक्टर आहेत, नंतर तिसरा वेक्टर तुम्हाला फाइंड करायचा आहे आणि ही गोष्ट ऑब्व्हियसली दिल्यानंतर मला कळलं पाहिजे कुठे काय अप्लाय करायचं आहे, ओके. सो हे सिम्पल टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नसलं पाहिजे तुम्हाला, हे तर सोडवाच इझिली. ओके, नेक्स्ट बघूया काय दिलंय आपल्याला. ए बी सी आर थ्री युनिट वेक्टर सच दॅट, ओके, तिन्ही युनिट वेक्टर दिले सच दॅट दिस मॉड ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू वन, ठीक आहे, असं दिलेलं आहे. आणि ए इज परपेंडिक्युलर टू बी, ठीक आहे. सी मेक्स अन अँगल, वेक्टर सी मेक्स अन अँगल डेल्टा अँड बीटा विथ ए अँड बी रिस्पेक्टिवली, ठीक आहे. देन कॉस ऑफ डेल्टा प्लस कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू वॉट, ठीक आहे. क्वेश्चन एकदा परत वाचतो, इन्फॉर्मेशन थोडी वेगळी दिलेली आहे की बाबा ए बी सी काय युनिट वेक्टर आहे. सो पहिली गोष्ट मला कळली म्हटलं ए बी सी युनिट वेक्टर आहे, सो मी लिहू शकतो दिस इज इक्वल टू वन, दिस इज इक्वल टू वन अँड दिस इज इक्वल टू वन, ठीक आहे, हे लिहिलं. त्यानंतर त्यांनी काय दिलंय, ही एक कंडिशन दिली ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू वन. त्यानंतर ए परपेंडिक्युलर टू बी दिलंय म्हटल्यावर पुन्हा मी तेच सांगितलं, परपेंडिक्युलर तेव्हाच असणार जेव्हा डॉट प्रोडक्ट झिरो असेल, सो हे दिलेलं आहे. आणि सी मेक्स अन अँगल डेल्टा, बरोबर ना, सी मेक्स अन अँगल डेल्टा, ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे सी ए काय दिलेलं आहे आपल्याला, सी ए काय दिलंय, ए बी तर युनिट वेक्टर आहे सो ए बी मी लिहित नाही, कॉस ऑफ डेल्टा, आणि इथे काय दिलंय सी बी काय दिलंय कॉस ऑफ बीटा, कारण बी सोबत तो अँगल काय बीटा फॉर्म करतोय, ए सोबत तो डेल्टा फॉर्म करतोय. सो एवढी इन्फॉर्मेशन मला क्वेश्चन मध्येच दिलेली आहे. सो याच्यावरनं जर मला एक गोष्ट क्लिअर झाली पाहिजे, कुठेतरी ह्याचा वापर मला 100% करायचा आहे, तरच मी जाऊन ह्याची व्हॅल्यू कुठेतरी फाइंड आउट करू शकतो. सो ऑब्व्हियसली अगेन दिस विल बी द सेम थिंग विच यू आर फॉलोइंग. बघा एकच गोष्ट आहे जी आपण फॉलो करतोय खरं तर, पण ती डिफरंट डिफरंट टाईप मध्ये कशी फॉलो होणार आहे याच्यासाठी थोडंसं आपण इथे वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. ए बी बी सी सी ओके इज इक्वल टू वन, सो इव्हेंच्युअली हे सगळं झालं वन प्लस वन प्लस वन प्लस टू इंटू झिरो प्लस कॉस ऑफ
डेल्टा प्लस कॉस ऑफ बीटा, ठीक है, सी ए काय आहे डेल्टा, ते उलटे सुलटे झाले तरी काही फरक नाही पडते, कॉस बीटा तिकडे लिहा डेल्टा इकडे लिहा काय नाही, सेमच आहे शेवटी, ते सेमच येणार. सो हे किती झालं, हे थ्री प्लस टू इन टू कॉस ऑफ डेल्टा प्लस कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू वन, सो टू कॉस ऑफ डेल्टा प्लस कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू वन मायनस थ्री, मायनस टू, हा टोटल मायनस वन झाला, सो कॉस ऑफ डेल्टा प्लस कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू मायनस वन, ठीक आहे, ओके, ऑप्शन कुठला आहे, बी ऑप्शन इज करेक्ट, ठीक आहे. सो हेच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं, ह्याच्या पलीकडे काही विचारलेलं नाही, सो सिम्पल आहे. फक्त कसं आहे, मी काय म्हटलं, जेवढं क्वेश्चनमधून तुम्हाला रेलेवंट इन्फॉर्मेशन भेटते तेवढी इन्फॉर्मेशन घेत चला. कसं होतं की आपण क्वेश्चन प्रॉपर वाचत नाही, त्यामध्ये सगळं आपल्याला जवळजवळ आन्सर दिलेलं असतं, आणि अशा कुठेतरी टर्म्स दिसायला लागल्या की आपल्याला इथे कुठेतरी फॉर्म्युला दिसतोय हे आपल्याला थोडं व्हिज्युअलाइज झालं पाहिजे, ठीक आहे. सो याच्यावरती सेम एखादा क्वेश्चन आहे, तो तुम्हाला लोकांना सोडवायला देतो, बघूया सोडवता येतो का. ओके, वन मोर होमवर्क प्रॉब्लेम फॉर यू पीपल. राइट, ए बी सी विथ थ्री युनिट वेक्टर्स, ठीक है, ए बी सी, ओके, ए बी सी बी थ्री युनिट वेक्टर दिलेला आहे, व्यवस्था ऐका तुम्हाला सोडवायचं आहे, सच दॅट अँगल बिटवीन ए अँड बी, अँगल बिटवीन ए अँड बी काय आहे अल्फा, बी अँड सी आहे, बी अँड सी आहे बीटा, आणि सी आणि ए आहे, सी अँड ए आहे काय आहे गॅमा, अँड ऑल्सो ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू टू, देन फाइंड कॉस ऑफ अल्फा प्लस कॉस ऑफ बीटा प्लस कॉस ऑफ गॅमा, ओके. आणि आहेत ऑप्शन इथे दिलेले, पण ऑप्शनची मला वाटतं तुम्हाला काही गरज नाही आहे, स्वतः तुम्ही सोडवू शकता असं मला वाटतं, ओके. सो ऑब्विसली फाईंड करायचा पर्याय, सोडवायची पद्धत एकच राहणार आहे, याच्यामध्ये काही बदल तर होणार नाही आहे 100%. तुम्हाला इथे ए आणि बी मधला अँगल अल्फा दिला आहे म्हटलं, त्याचा जेव्हा डॉट प्रोडक्ट लिहिणार आहात त्यावेळी थोडासा विचार करून लिहायचा, इथे कॉस अल्फा येणार आहे, बी आणि सी मधले डॉट प्रोडक्टमध्ये कॉस बीटा येणार आहे, आणि इथे कॉस गॅमा येणार आहे, युनिट वेक्टर म्हटल्यावर ए बी बी सी आणि सी ए जे काही टर्म्स आहेत त्या सगळ्या निघून जातील, म्हणजे जो तुमचा समेशनचा पार्ट येणार ना प्लस टू समेशन ए बी, तिथे टू इन टू कॉस अल्फा कॉस बीटा कॉस डेल्टा आतमध्ये ॲडअप होऊन जाईल, आणि इथे काय ऍड होणार आहे वन प्लस वन प्लस वन, ठीक आहे. सो होपफुली ओव्हरऑलली सगळा प्रॉब्लेम समजून सांगितलेला आहे, सो तो सोडवायचा प्रयत्न करायचा, ऑब्विसली दिस विल बी युअर होमवर्क क्वेश्चन, यू नीड टू सॉल्व दिस थिंग, ओके. इथपर्यंत मला वाटतं गोष्टी समजत असतील तर बेटर आहे, लक्षात घ्या, एखादा प्रॉब्लेम नसेल समजला पुन्हा बघा तुम्ही लेक्चर, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे झालं ना, एवढे प्रॉब्लेम जरी झालेले लागतात, तेवढे प्रॉब्लेम जरी प्रॉपरली जमले तरी पुढच्या गोष्टींना थोडंसं अप्रोच तुमचा क्लिअर आउट होऊन जाईल, स्टँड आउट होऊन राहील. नाहीतर कसं होतं की नुसतं चाललंय तोपर्यंत, वेक्टर्सचे प्रॉब्लेमची गंमत अशी आहे ना की ज्यावेळी तुम्ही समोर बघाल त्यावेळी असं वाटेल अरे हा हे काय स्क्वेअर करायचं, हे काय असं करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, बस एवढंच आहे. पण नाही, ज्यावेळी स्वतः सोडवायला गेल ना एका कुठल्या तरी स्टेप लावून नक्की तुम्हाला अडचण येणार आहे. सो ती अडचण येऊ नये म्हणून हे स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा, पहिली गोष्ट लक्षात घ्या. सो आळस सोडा थोडासा, आणि थोडंसं डीपी वगैरे पण सोडवायला सुरुवात करायची आहे तुम्ही. वेक्टरची बेसिक होती ती फर्स्ट, सेकंड आहे ती स्केलरवरती, ती पण सोडवा आता. हे सोडवल्यानंतर मला वाटलं त्यातल्या प्रॉब्लेम्समध्ये पण तुम्हाला सोडवायला हरकत नाही. सो बघूया आपण किती लोक सोडवतो, ओके. चला आपण पुढचे दोन पण प्रॉब्लेम बघून घेऊया. ओके, सो पाठवायचं आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया. लेट ए बी सी बी थ्री वेक्टर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड. सो वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी या तिघांचा मॅग्निट्यूड सेम दिले, सच दॅट अँगल बिटवीन इच पेअर इज पाय बाय थ्री. अँगल बिटवीन each pair is pi by 3, ठीक आहे. इफ ओके, अगेन कंडिशन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू रूट सिक्स, देन वॉट इज लेंथ ऑफ ए, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. बघा ए बी सी त्यांनी काय दिलंय, ए बी सी आर थ्री वेक्टर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड सच दॅट अँगल बिटवीन इच पेअर इज पाय बाय थ्री अँड दिस कंडिशन इज गिवन, देन फाइंड ए, ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे काय की जर मॅग्निट्यूड तिघांचा पण इक्वल आहे तर आपण त्याला एक काहीतरी अननोन पकडूया. सो इफ दिस ऑल आर इक्वल ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, सो लेट दॅट मॅग्निट्यूड बी लॅम्बडा, असं पकडायला हरकत नाही आहे. ओके,
त्याच्यानंतर आपल्याला अजून काय दिलेलं आहे, हा पाय बाय थ्री आपल्याला अँगल दिलेला आहे, प्रत्येकामधला अँगल काय दिला आहे आता इथे बघू शकता, ए बी बी सी आणि सी ए मधला अँगल काय आपल्याला पाय बाय थ्री दिला आहे. सो तुम्ही मला वाटतं हे काढून घ्या, ए बी बी सी आणि सी ए हे तुम्हाला कुठे ना कुठे इक्वलच भेटेल आणि ते तुमचं लॅमडा स्क्वेअर बाय टू आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, सो पाय बाय थ्री तुम्हाला अँगल दिलेला आहे, तुम्ही याची इन्फॉर्मेशन वापरा आणि हे फाईंड करा, काही कठीण नाही आहे. सो इथपर्यंत जर आलं असेल तर इथून पुढचं मला वाटतं सोडवायला काही कठीण नाही आहे एवढं. आता हे इंडिव्हिज्युअली काढायचं आहे तुमचं, तुम्ही हे ए डॉट बीचा फॉर्म्युला, ए बी पुढे कॉस थीटा, थीटा पाय बाय थ्री दिलेला आहे, मध्ये ए बी काय आहे ते लॅमडा आहे, लॅमडा इंटू लॅमडा, लॅमडा स्क्वेअर झाला आणि तो थीटा वन बाय टू आला. ठीक आहे, सो सांगितलं ओव्हरली सोडा, पण ते वहीत दिसलं पाहिजे, दोन स्टेप जरा जास्त दिसले पाहिजे. ठीक आहे, सो आता जे दिलेलं आहे तिथं जाऊया आपण, हे दिलेलं आहे मला, ओके रूट सिक्स स्क्वेअरिंग करून घेऊया, बेस्ट वे आपल्याला ती गोष्ट आपल्याला सगळ्यात बेस्ट आहे, ती लेट अस स्क्वेअर दिसते. सो दिस विल बी सिक्स ओव्हर हियर, नाउ लेट अस एक्सपांड. एक्सपान्शन पण सोपं आहे थोडा, या गोष्टीचे एक्सपान्शन तुम्ही आतापर्यंत खूप वेळा बघितलेले आहेत. ठीक आहे, आता मला वाटतं सगळे व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत ऑलरेडी. सो इथे लॅमडा स्क्वेअर, लॅमडा स्क्वेअर, लॅमडा स्क्वेअर प्लस टू इन टू, इथे लॅमडा स्क्वेअर बाय टू प्लस लॅमडा स्क्वेअर बाय टू प्लस लॅमडा स्क्वेअर बाय टू म्हणजे थ्री लॅमडा स्क्वेअर, आणि इथे किती येणार आहे तुमचं टू टू कट झाले, थ्री लॅमडा स्क्वेअर आणि इकडे थ्री लॅमडा स्क्वेअर. सो हे झालं थ्री लॅमडा स्क्वेअर आणि सिक्स, सिक्स लॅमडा स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स म्हणजे लॅमडा स्क्वेअर इज इक्वल टू वन, म्हणजे लॅमडा काय झाला वन झाला. ठीक आहे, सो इफ लॅमडा इज वन ऑब्व्हियसली आय हॅव सेड दस दिस थिंग दिस इज इक्वल टू लॅमडा, सो ए इज इक्वल टू वन. ठीक आहे, काही कठीण नाही आहे सोडा, पण हरकत नाही, चेंज म्हणून एक वेगळं एक्झाम्पल वाटलं म्हणून दिलेलं. ठीक आहे, याच्यानंतरच एक एक्झाम्पल होमवर्कला येतो तुम्हाला, ते तुम्ही सोडवायचं आहे. ओके, होमवर्कला तर एक्झाम्पल्स भेटणार लक्षात घ्या, कारण काय आहे त्याशिवाय सोडवायला तुम्हाला पण मजा येणार, आणि ज्या बेसवरती आपण सोडवले तर त्याच बेसवरची देतोय जेणेकरून प्रॅक्टिस चांगली होईल. झिरो नल वेक्टर दिला, देन व्हॅल्यू ऑफ ए डॉट बी प्लस बी डॉट सी काय येणार आहे असं विचार. ठीक आहे, सो दिस इज युअर क्वेश्चन की मॅग्निट्यूड ऑफ ए थ्री बी फाय सी फोर दिलेलं आहे अँड दिस कंडिशन इज गिवन, देन फाइंड द व्हॅल्यू. ठीक आहे, सो हे सोडवू शकता मला वाटतं, एवढं जर काय कठीण नाही आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया काय आहे. Angle between vectors A and B. Okay, angle between vectors A and B, where A, B, C are unit vectors satisfying. ठीक है, A, B, C are unit vectors satisfying this given equation. Okay, आपल्याला थोडक्यात angle between A, B find करायचा आहे. Angle between आपल्याला A, B find करायचा, angle between A and B. Okay, where A, B, C are unit vectors satisfying this equation. सो सिम्पल आहे प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये पण काही कठीण नाही आहे, तुम्ही एक मिनिट विचार करा की याच्यावर आपण काय करू शकतो. ठीक आहे, सो पॉज करा व्हिडिओ आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा की बाबा हे जे दिलेलं आहे याच्यावरती आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करा की मला ए बी मध्ये अँगल पाहिजे ना, तर मला ए बी सी नाही पाहिजे, ए बी एका बाजूला पाहिजे, बरोबर आहे, असा विचार करा. जर असा विचार केला तर हे जे इक्वेशन आहे ना हे तोडावं लागेल, वी नीड टू ब्रेक डाऊन दिस इक्वेशन. ओके, हे जे दिले ना हे मला कुठेतरी तोडावं लागेल इक्वेशन, म्हणजेच काय मला ए बी मधला अँगल आला तर मी ए बी एका साईडला आणलं आणि हे मी एका साईडला घेऊन गेलो. आता काय करेन, मी नॉर्मली ज्या गोष्टी करतो स्क्वेअरिंग करून घेईन, ज्याच्यामुळे काय होईल हे निगेटिव्ह साईनचं पण टेन्शन गेलं आणि हे पण कुठेतरी आपल्याला याची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे कारण युनिट वेक्टर दिले. आता काय नॉर्मली गोष्टी आहेत तशा फॉलो करा, सिम्पल आहे, फक्त का म्हटलं पॉज करून थोडंसं स्वतःहून प्रयत्न करा, तर काय होऊन जाणार आहे की ज्यावेळी तुम्ही प्रयत्न कराल त्यावेळीच त्याचा कुठेतरी आपल्याला फायदा होणार आहे, नाहीतर मग ते प्रत्येक वेळी आपलं चला सर आपलं सोडवून द्यायला लागले सोडवून घेऊया असं नको आहे. ठीक आहे, सो हे तुम्ही एक्सपांड करून घ्या, इथे तुम्ही कॉस थीटा तुम्हाला भेटून जाईल, सो तुम्हाला थीटाच विचारलेला आहे, सो मला वाटतं इथून पुढे तुम्ही कॅच करू शकता. ऑप्शन सांगायची गरज वाटत तर नाही आहे, एक दोन स्टेपच राहिले करून घ्या हवे असेल तर.
सो हे किती झालं, युनिट वेक्टर आहेत ना, म्हणजे 1 + 1 + हे किती झालं 2, ए बी तर झालं, आणि कॉस ऑफ थिटा, थिटाच राहिला तो युनिट वेक्टर आहे, हे 3, आणि हे किती झालं, हे पण 1च राहिलं, इंटू 1च झालं. सो मी लिहितच नाही सोडत, युनिट वेक्टरच दिलेलं आहे. सो हे पुन्हा आपलं नॉर्मल जसे सम आहेत ना तशा पद्धतीचे सम आले, 1 cos θ = 1/2. सो थिटा इज इक्वल टू ऑब्व्हियसली आपलं पाय बाय. ठीक आहे, सो मला वाटतं एवढं क्लिअर असेल, इथपर्यंत समजत असेल, चांगली गोष्ट आहे. ओके, नेक्स्ट हो गया. आता एखादा एक्झाम्पल तुम्ही ह्याच बेसवरती सोडवण्याचा प्रयत्न करा, देऊन ठेवतो बघा. आणि असं समजू नका की जास्त होत आहेत खूप एक्झाम्पल्स वगैरे, सर एवढे एक्झाम्पल्स कधी सोडव, वेळ काढायला पाहिजे, अभ्यासाचा वेळ वाढवला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, दिस अँड इज गिवन अ 7, देन अँगल बिटवीन ए अँड बी इज. ओके, सो दिस विल बी युअर अनदर होमवर्क क्वेश्चन, सेम बेसवरती आहे म्हणून सांगतो सोडवण्याचा प्रयत्न करा. आता कसं होतं की बोर्डवरती आहे म्हटलं तरी असे क्वेश्चन वगैरे मला लिहावे लागतात, जेव्हा डिजिटली मी घेतो तेव्हा काय होतं, क्वेश्चन समोर फ्लॅश होतो, मला पटापट सोडवायला लागतात. सो होतात जास्त कवर, पण थोडंसं कसं इलस्ट्रेशन आहेत म्हणून म्हटलं बोर्डवरती थोडंसं बेटर वाटेल, आणि एक चेंज पण तुम्हाला पण एक थोडंसं चेंज होऊन जाईल, म्हणूनच आपण इथे घेतो आहे. पण थोडंसं मला ते डिजिटली बेटर वाटतं की क्वेश्चन फ्लॅश झाला की मी नेक्स्ट पार्टवरती जाऊ शकतो, ना की हे सगळं लिहित बसा एवढं. ठीक आहे, सो एवढं जर मला वाटतं क्लिअर झालं असेल. अजून बघूया ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत का. ओके, आहे का, आहे. ठीक आहे, हे तर सोडव. ठीक आहे, आपण तोपर्यंत पुढचे क्वेश्चन बघून घेऊया. ओके, सॉल्व दिस क्वेश्चन, क्वेश्चन सॉल्व करा, लक्षात घ्या तुमच्यासाठी दिलेलं आहे, सॉल्व करायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघायच्या आधी आहे ना, क्वेश्चन पहिला वाचतो. द व्हॅल्यूज ऑफ ए, क्वेश्चन लिहून घेऊया आपण. द व्हॅल्यूज ऑफ ए फॉर विच पॉइंट एबीसी, एबीसी विथ पोझिशन वेक्टर्स, विथ पोझिशन वेक्टर दिलेले आहेत. ए चा पोझिशन वेक्टर दिले 2i - j + k कॅप, त्यानंतर i - 3j आणि -5k कॅप, आणि त्यानंतर दिला आहे ai - 3j + k कॅप आर रिस्पेक्टिवली व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल विथ अँगल सी इज इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे, पाय बाय 2 दिलेलं आहे ना, हो पाय बाय 2 दिले. ठीक आहे, सो काय काय दिले बघा. आता हा पहिला टेम्युअली पॉईंट येतो कशाखाली, की स्केलर प्रोडक्ट इन टर्म्स ऑफ कंपोनंट्स. ठीक आहे, हा पॉईंट याच्याखाली मोडणार आहे. आता आपल्याला नॉर्मली लिहायची सवय जी आहे गोष्टी, ती कसं आहे की आपण ए डॉट बी लिहितो अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी लिहितो. आता इथे जर हे स्केलरच्या ह्याच्यात कंपोनंटच्या फॉर्ममध्ये जर एक्सप्रेस केले असेल, म्हणजे आय जे केच्या फॉर्ममध्ये, तर आपण काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे हे व्हर्टायसेस आहेत, बरोबर आहे. सो तुम्ही कुठला तरी ट्रायंगल घ्या, हा सी घ्या, हा ए घ्या, हा बी घ्या, हवे तर हा ट्रायंगल इथे 90 डिग्री आहे. ठीक आहे, तर आपल्याला एचं इथे हे दिलेलं आहे की त्यांनी कंपोनंट दिलाय, बीचं दिलंय आणि सीचं दिलंय, हे आपल्याला साईड्स नाही दिलेले, हे आपल्याला त्याचे व्हर्टायसेस दिलेले. ठीक आहे, सो आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या की मला ए छोटा फाइंड करायचा आहे, आय नीड टू फाइंड स्मॉल ए. तर मी एक गोष्ट करू शकतो की मला माहिती आहे ऍट अँगल सी इफ इट इज 90 डिग्री, देन सी ए डॉट सी बी विल बी इक्वल टू 0. मला ही जर गोष्ट माहिती आहे तर मी काय करू शकतो, मला सी ए आणि सी बीची गरज आहे, बरोबर आहे. सो सी ए आणि सी बी मिळवून घेऊया पहिला, बरोबर आहे. सो सी ए मिळवायचा कसा, ए मायनस बी, बरोबर ना, हे सांगितलं होतं. हा जर असा आहे तर इथून काय होणार आहे, ए मायनस सी होणार आहे. सो ए काय आहे माझा, दिस मायनस सी, दिस थिंग. ठीक आहे, सो करून घेऊया 2 - a i. ठीक आहे, जे हो गया. आता हे बघा, हा 1, 2 आणि 3, आता मी फर्स्ट आणि थर्ड मध्ये ऑपरेशन करतोय, सो ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यानंतर काय होणार आहे, दिस मायनस दिस. ठीक आहे, म्हणजे इथे किती येणार आहे माझं, ओके प्लस आपण लिहूया -1 आणि इथे -3 जे. ठीक आहे, आणि के काय येणार आहे, 1 - 1 आहे, तो 0 आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. सो एक गोष्ट तरी ही मला झाली, इथे -4 येणार आहे, -4j, असं काय हरकत नाही, जे येईल ना, लक्षात घ्या जे येईल ते लिहून काढा, कारण तिथून मला पुढे जाताना मला ते बेटर पडणार आहे. ठीक आहे, सो
एकदा कंपोनेंट बघून घेऊया एक्झॅक्टली आपण करेक्ट लिहिलेत ना. टू मायनस दिस ओके सो सी बी आणि ओके बघूया कंपोनंट बरोबर आहे. सो टू मायनस ए बरोबर आहे मायनस वन आणि इथे ओके ओके सॉरी 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 सो हे प्लस होऊन जाईल ना कारण से मायनस करतो आपण मायनस ऑफ दिस सो मायनस ऑफ मायनस थ्री झालं ते सो प्लस थ्री झालं सो तिथे येणार आहे टू ठीक आहे प्लस टू जे सो ही गोष्ट आता इथे आली ठीक आहे. आता हे मला भेटलं सी ए आता मी फाईंड करायचं आहे ते सी बी फाईंड करायचं आहे ठीक आहे. सी बी फाईंड करायला मी काय करणार बी मायनस सी करणार बी मायनस सी इथे मी केल्यानंतर मला काय भेटते बघा आता ह्या दोघांमध्ये बी मायनस सी म्हणजे इथे वन मायनस ए आय कॅप ठीक आहे. आता पुन्हा इथे थोडस विचार करा हे प्लस लिहिलं मायनस थ्री प्लस थ्री जे कॅप आलो ठीक आहे आणि इथे काय येणार आहे दिस मायनस फाय आणि हा मायनस वन म्हणजे मायनस सिक्स के कॅप ठीक आहे. सो हे तर झिरो झालं हे लिहिलं नाही तरी चालेल इथे तुमचं येणार आहे मायनस सिक्स के कॅप ठीक आहे. सो मला सी ए आणि सी बी तर भेटला आता मला इथे यूज करायचं त्याला सो मी काय गेलं पाहिलं टू मायनस ए आय कॅप प्लस टू जे कॅप मला सी ए भेटलाय मल्टीप्लाय केलं वन मायनस ए आय कॅप आणि मायनस सिक्स के कॅपला आणि हे कशाला इक्वल आहे झिरोला. आता लक्षात घ्या इथे जेव्हा आय टू आय मल्टीप्लाय होईल तेव्हा वन होईल इतर वेळी झिरो सो दिस इंटू दिस विल बी झिरो लिहित नाही मी जे इंटू दिस विल बी झिरो जे इंटू दिस विल बी झिरो ओके म्हणजे थोडक्यात काय हे आणि हे फक्त मल्टीप्लाय होणार आहे म्हणजेच काय झालं मला भेटताना एवढंच भेटणार आहे टू मायनस ए आणि वन मायनस ए इज इक्वल टू झिरो म्हणजे ए विल बी इक्वल टू आयदर वन ऑर इट विल बी इक्वल टू टू ठीक. सो दोन व्हॅल्यू झाल्या ऑप्शनमध्ये पण आपल्याला असं दिले टू अँड वन ओके. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असाव्यात की कंपोनंट फॉर्ममध्ये ज्यावेळी दिलेलं असेल त्यावेळी काय करायचं आहे व्हर्टायसेस दिले असेल तर काढून घ्या. आता ह्याच्यावरती मला वाटतं एक प्रॉब्लेम मी दिला होता तुम्हाला की तुम्हाला एक असं काहीतरी एक क्वाड्रिलॅटरल दिला होता आणि ते काय आहे ते सांगा ए बी सी डी याचे तुम्हाला इथे मी कंपोनंट फॉर्ममध्ये व्हर्टायसेस दिले होते आणि सांगितलेलं ती फिगर कुठली आहे ते फाईंड करा. मग त्यावेळी पण मला मुलांनी विचारलं सर कसं फाईंड करायचं तर लक्षात घ्या तुम्ही त्यावेळी ए बी फाईंड करा डी सी फाईंड करा बघा सेम येते का ठीक आहे. त्यानंतर आता तिथे ऑब्व्हियसली काहीतरी अननोन नव्हतं तिथे सगळे नंबर होते म्हणजे तुम्हाला ना ज्यावेळी हे असं काहीतरी कराल त्यावेळी तुम्हाला कुठेतरी लेंथ वगैरे भेटण्याची शक्यता आहे सो ते फाईंड केलं तर तुम्हाला अजून कुठेतरी बेनिफिशियल पडेल ठीक आहे. सो त्या पद्धतीने पण एकदा सोडवून बघा. सो हे ठीक आहे हे जमायला हरकत नाही. आता याच्याच रिलेटेड जर मी अँगल मध्ये गेलो ना अँगल फाइंड करायचं म्हटलं तरी पण ते सोपं आहे ओके ते एकदा बघून घेऊया अँगलच्या रिलेटेड याच्यामध्ये क्वेश्चन्स आपण कुठल्या पद्धतीने सोडवू शकतो. मला वाटतं तो लास्टच पार्ट आहे की कंपोनंट फॉर्ममध्ये ज्यावेळी एक्सप्रेस करतो त्यावेळी काय होणार आहे ओके बघूया आपण त्याच्यावर काही प्रॉब्लेम्स आहेत का. आहे एक प्रॉब्लेम आहे आपण पहिला त्याच्यात एक थोडं थिअरी रिव्हिजन करून घेऊया. हे आपण असं लिहितो बरोबर आहे अपॉन दिस थिंग आणि दिस थिंग हे आपल्याला लिहायची सवय आहे. मी म्हटलं ए वेक्टर जर मी रिप्रेझेंट केलं ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के या हिशोबाने आणि बी वेक्टरला रिप्रेझेंट केलं बी वन आय ओके प्लस बी टू जे प्लस बी थ्री के या हिशोबाने रिप्रेझेंट केलं तर पहिली गोष्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट घ्या. डॉट प्रोडक्ट काय येणार आहे तर ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री ठीक आहे. या पद्धतीने तुमचा डॉट प्रोडक्ट येईल. सो डॉट प्रोडक्ट भेटला मॅग्निट्यूड काय येणार आहे मॅग्निट्यूड ऑफ ए विल बी अंडर रूट ऑफ ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ए थ्री स्क्वेअर आणि बीचा काय असणार आहे अंडर रूट बी वन स्क्वेअर प्लस बी टू स्क्वेअर प्लस बी थ्री स्क्वेअर. आता ऑब्व्हियसली ह्या फॉर्म्युला जेव्हा मी सबस्टिट्यूट करणार आहे त्यावेळी थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स हे झाले आपलं तरी पण मी एकदा रिपीट का करतोय तर आपल्याला पुढच्या प्रॉब्लेमला ह्याची गरज लागेल. सो एक जस्ट थोडा फॉर्म्युला मोठा आहे म्हणून रिवाइज करून देण्यासाठी बाकी काही वेगळं नाही आहे. ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ए थ्री स्क्वेअर ठीक आहे आणि इथे काय येणार आहे अंडर रूट ऑफ बी वन स्क्वेअर प्लस बी थ्री स्क्वेअर. सो फॉर्म्युला लेंदी वाटत असेल तरी अप्लाय करणं सोपं आहे ठीक आहे. सो हे कधी यूज करायचं आहे ज्यावेळी तुम्हाला ए बी कंपोनंट फॉर्ममध्ये आय जे केच्या फॉर्ममध्ये लिहून दिले असेल त्यावेळी हा फॉर्म्युला यूज करा. अदरवाईज तो आपला नॉर्मली जसा फॉर्म्युला तो यूज करू शकता ठीक आहे. सो ह्याच्यावरती क्वेश्चन बघूया आपण. सो हे मला वाटतं हे रिवाईज केल्यासारखं म्हणून घेतलंय हा फॉर्म्युला आधी शिकवून झालेला आहे कंपोनंट फॉर्म शिकवून झालेला आहे.
क्वेश्चन बघूया. काय दिले, वेक्टर ए बघा, आता रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे, 3i-2j+2k आणि बी वेक्टर दिलेला आहे तो -i-2k आर द ऍडजसंट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम. ठीक आहे, काय दिलेलं आहे, आर द ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम, देन अक्यूट अँगल बिटवीन देम, देन अक्यूट अँगल बिटवीन इट्स डायगोनल आर, ओके इज, असं म्हणतो. थोडक्यात काय क्वेश्चन असतो, वेक्टर ए दिलेला आहे, वेक्टर बी दिलेला आहे आणि हे काय म्हटलंय, दे आर ऍडजसंट साइड्स ऑफ पॅरलोग्राम दिले आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा अँगल काय असेल या दोघांमधला हा फाइंड करायचा आहे. आता पहिली गोष्ट, डायगोनलचा अँगल जर फाइंड करायचा आहे तर आपल्याला ज्यावेळी ऍडजसंट साइड देतात त्यावेळी आपण पॅरलोग्रामचं डायगोनल रिप्रेझेंट कशाने करतो, तर बाबा एक आहे हा पॉझिटिव्ह करतो तर एक आपण निगेटिव्ह करतो. सो आपल्याला हे जर ए वेक्टर पकडला, हा जर बी वेक्टर पकडला, तर हा ए प्लस बी ह्या फॉर्म मध्ये जाणार आहे आणि हा काय असणार आहे, ए मायनस बी ह्या फॉर्म मध्ये येणार आहे. सो ह्या दोघांवरून मुळात म्हणजे तुम्हाला ह्याला आणि ह्याला फाइंड करायला लागेल, हा अँगल कुठेतरी यांचा थीटा असणार आहे आणि तो थीटा फाइंड करण्यासाठी तुम्हाला फायनली कॉस थीटाचा आपला फॉर्म्युला युज करावा लागणार आहे. ठीक आहे, सो हा भला मोठा फॉर्म्युला जो शिकवला तो युज करा आणि तुमचा आन्सर येऊन जाईल, कारण कंपोनंट फॉर्म मध्ये आपल्याला दिलेला आहे. सो अप्रोच सांगितलेला आहे बट अपेक्षा आहे की तुम्ही लोक हा प्रॉब्लेम सोडवा. ठीक आहे, सो ह्याच्यावरती काय फारसं एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे, तुम्ही स्वतःहून पण सोडवू शकता, काही कठीण तर नाही याच्यामध्ये, पण सोडवा म्हणजे आपल्याला थोडस अंदाज पण येईल की आपण काय लिहितोय किंवा काय करतोय. सो तुम्ही फाइंड करा, डायगोनलला नावं द्यायचे नावं द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, त्यानंतर ओके ठीक आहे, एवढे क्वेश्चन्स होते, तेवढे जेवढे मला वाटले की इम्पॉर्टंट आहेत किंवा घ्यायला हवेत तेवढे क्वेश्चन्स इथे आहेत, तुम्ही लोक फाइंड करू शकता. आता तुम्हाला हे जर लिहायला असं मोठं वाटत असेल तर तुम्ही काय करा, इथेच तुम्ही फाइंड करून घ्या, एकाला अल्फा म्हणा. ठीक आहे, यू राईट डाऊन अल्फा फॉर दिस थिंग, यू राईट डाऊन बीटा फॉर दिस मायनस वन, यू फाइंड अल्फा बीटा, अल्फा डॉट बीटा फाइंड करून घ्या आधी. ठीक आहे, अल्फा डॉट बीटा फाइंड करून घ्या जो तुम्हाला बेनिफिशियल पडेल आणि त्याच्यानंतर मॅग्नेट्यूड फाइंड करून घ्या दोघांचं पण. मॅग्नेट्यूड फाइंड केलं की हेच आपलं कॉस थीटाचा फॉर्म्युला झाला. थोडंसं लिहायला थोडंसं सोपं वाटतं, नाहीतर तो जो एवढा मोठा फॉर्म्युला आहे तो अप्लाय करायचा आहे एवढं तर 100% कळलं पाहिजे. पण जेन्युअनली आपण एक डायगोनल अल्फा आणि एक डायगोनल बीटा म्हणूया, डी वन डी टू म्हणूया, आणि इथे आपण डी वन डॉट डी टू आणि इथे मॅग्नेट्यूड ऑफ डी वन इंटू मॅग्नेट्यूड ऑफ डी टू घेऊया, त्याबद्दलने सोडवा. म्हणून मुद्दाम तो फॉर्म्युला लिहून दाखवला की कुठल्या पद्धतीने आपल्याला अप्रोच ठेवायचा. सो होपफुली आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जेवढे प्रॉब्लेम घेतले तेवढे समजले असतील आणि क्लिअर झालं असेल की बाबा डॉट प्रोडक्ट ऍप्लिकेशन कसं आहे, कुठल्या फॉर्म्युल्यावरती जास्त भर दिला जातो. सो जसं आपण आता ह्या लेक्चर नंतर पुढे जाणार आहे, ज्यावेळी आपण ट्रिपल प्रोडक्ट बघू त्यावेळी होपफुली तुमचं जरा नॉलेज प्रॉपर झालं असेल की डॉट प्रोडक्ट आहे या विषयी. कारण कसं आहे, ट्रिपल प्रोडक्टमध्ये काय गंमत होते की डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट एकत्र येतात, लक्षात घ्या, आणि अँगल पण दोन दोन येतात. सो मजेशीर गोष्ट आहे ती, इंटरेस्टिंग आहे, जे आवडेल तुम्हाला 100%. पण कसं आहे, थोडंसं लक्ष द्यायला हवं आपल्याला आणि ह्या गोष्टी अभ्यास करूनच होणार आहेत. सो क्रॉस प्रोडक्टचे एक्झाम्पल झालेले आहेत, ट्रॉट डॉट प्रोडक्टवरचे आज क्लिअर केलेले आहेत, होमवर्क दिले 3-4 एक्झाम्पल मला वाटतं होमवर्क म्हणून दिले असतील, ते होमवर्क मला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत दाखवायचं. ठीक आहे, आणि प्रॉपर स्टडी करायचा आहे, अजिबात मला हलगर्जीपणा नको आहे अभ्यासाच्या बाबतीत, सगळ्यांनी सिरियस व्हा थोडंसं, कारण आपल्याला एकत्र मिळूनच रिझल्ट द्यायचा आहे. म्हणून अभ्यास करा, प्रॉपर नोट्स बनवा, ज्यावेळी विचारलं जाईल त्यावेळी नोट्स पाठवत चला, होमवर्क पाठवत चला आणि डाऊट सेशन अटेंड करा. लक्षात घ्या, डाऊट तुम्हाला असेल तर विचारा, डाऊट सेशनमध्ये डाऊट नसेल तरी येऊन थांबला, दुसऱ्यांनी विचारलेला डाऊट जरी तुम्हाला कळाला तरी सुद्धा ती गोष्ट तुमच्याच फायद्याची आहे. ठीक आहे, सो भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, नवीन पॉईंट सुरू करू तोपर्यंत आणि होपफुली डिजिटली सुरू करू. एखाद दुसऱ्या मधलं लेक्चर बोर्डवरती टाकेन ज्यावेळी मला गरज वाटेल की बोर्डवरती घेऊया, एक चेंज तुम्हाला पण मला पण होऊन जाईल तो. बाकी आपण आपले लेक्चर जे कन्व्हिनियंटली चाललेले आहेत, इफेक्टिव्ह पण आहेत मला वाटतं ते, सो त्याबद्दलने आपण कंटिन्यू करणार. ठीक आहे, सो तोपर्यंत चलो, थँक्यू, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.